एवढा गडबडीन कुठे अहो देवा पुढे दिवा लावते फार मोठे दिवीस लावून येणार आहेत ते असं काय बोलताय किती दिवसांनी आता आपल्याकडे पोरं यायचे खर तर मी सत्यनारायणच घालणार होते पण म्हंटल तुम्ही मांजरासारखे आडवे जाल म्हणून नाही घातला बरं झालं नाही घातला सत्यनारायण तशी त्यांची बुडालेली नौका थोडीच वर येणार आहे हे असं बोलत बसण्यापेक्षा ती मुलं आली असतील त्यांना रिसीव्ह करायचा मी जाणार रिसीव्ह करायला त्यांना यायचं असेल तर येतील आपल्या पायानं नाही तर जातील वापस आडले माझं खेटर तिरकच नुसतं मिशीचा आकडा पाटलाचा नाद तुम्ही करू नका धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका डोक्यावर टोपीने तोंडाचं पान डोक्यावर टोपीने तोंडाचं पान पाटील गातो या गाण बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या या वाऱ्यात पाटील झोमात इश्काच्या वाऱ्यात पाटील झोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारास लावू आता इश्काच्या वाऱ्यात पाटील झोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारास लावू आता अशी भिंगरी वाड्यात शिरली अंगात घुमली लाजेचा आवलय आणू नका डोक्यावर टोपीने तोंडात पान डोक्यावर टोपीने तोंडात पान पाटील गातो या गाण बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या इशारा भलताच ह्यो तोरा एकच इशारा भलताच ह्यो तोरा भुवईचा बाण करून सोडी तो तीर मराठ मोळाने डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाघवी तीर एकच इशारा भलताच ह्यो तोरा भुवईचा बाण करून सोडी तो तीर मराठ मोळाने डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाघवी तीर आमचा ते मान शान डोक्यावर टोपीने तोंडात पान डोक्यावर टोपीने तोंडात पान पाटील गातो या गाण बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या
देवा देवा लक्ष ठेवा. काय रे मुलांनो, प्रवासात त्रास नाही ना झाला काही? त्यांना कसला होतोय तरा? तुम्ही गप्पा बसा हो. चला रे, तुम्ही चला. त्यांच्यामुळे बाकीच्यांना किती त्रास झाला ते विचारा. काय केसाचा कोंबडा केलाय. मामी, अजिबात त्रास नाही झाला. अरे वा, मस्त निवांत आलो. हे छान झालं. ए मामी, तू एकदम खुश दिसतेस ग, पण तुझा नवरा जरा नाराज वाटतो. जाऊ दे रे, त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. मी तरी कुठे देते लक्ष. मामी, तुझ्या मटन रश्याची चव एकदम पायी. झालं आले भाऊजी मूळ पद. काय याला म्हणतात दुष्काळात तेरावा नाही डायरेक्ट विसावा महिना. आमच्यासाठी काही शिल्लक राहणार का नाही काय माहित गिळायला. हे बघा, तुम्ही दोघं आता फ्रेश व्हा आणि जेवून घ्या, मग तुम्हाला हवं ते बनवून वाढते. आणि अजिबात संकोच करायचा नाही, हे घर आपलंच आहे. आणि अमर, तुझे बाबा आणि आमचे हे यांच्या भांडणात आपण पडायचंच नाही. तुझी आई आणि मी यांच्यात कधी लक्ष घातलं का? आम्ही दोघींनी हे नातं वाढवलं. ते जरा मटन रस्त्याचं बघ ना. हो रे बाबा, हो देणार आहे, सगळं देणार आहे. तुमची इच्छा सर आखो पर. आम्ही मस्तपैकी फ्रेश होऊन येतो, तू जेवायला वाढ. जा लवकर फ्रेश होऊन या, नाहीतर जेवण थंड होईल. जा जा. आम्ही चुळकन गेलो आणि चुळकन लगे. नको बाय, नको पडू. नाही नाही, वेफर पडला होता. अरे खालचा पडलेला तरी सोडा रे. दुष्काळग्रस्त भागातून आले. काय हो बाई, बाकी भानो पोरं म्हणतात ते काही खोटं नाही. म्हणजे तुझ्या आजच्या मटण रश्याला वेगळीच चव आहे. तुम्हाला काही कळतं की नाही? दिवस रात्र काळ वेळ का आहे म्हणून बघत नाही. मला कामं पडलेत खूप. वा बाजूला. अरे हिनं काय हल्ली रोमॅन्स मध्ये विहारच घेतले काय? काय झाला तेवढा स्वागत समारंभ पुरा झाला, आता वाजवायची गरज नाहीये. आणि तुला काय अक्कल आहे की नाही ना किसल्या? इथं म्हणजे काय वाजवणं चालू झालं की नाचायचं? उद्या तुम्हाला पालखीत नाचशील. अरे नाचीन म्हणजे काय, नाचीनच. तुम्ही बघाच. बघा काय, वरतून बघणार आहे मी. बजाला रे, चला निघा आपापल्या घरी. चला चला रे. पण माम, पैसे पैसे उद्या देणार आहे मी सगळ्यांचे. ओ मामा, तुमचं उद्या कधी नाही उगवतो. अरे शब्द दिलाय ना, शब्दाला काय किंमत आहे की नाही? उद्या देतो म्हणजे देतो. अमर प्रेमची शपथ बस. मामा, हे म्हणजे गबर सिंगने रावणाची शपथ घेतल्यासारखं झालं. मग काय, मोठमोठे उदाहरणं देऊ नको रे. चला निघा आता, उद्या देतो म्हणजे देतो, फायनल. चला 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 चला. चल मामा, आज देतो उद्या देतो म्हणून नुसता चक्कर मारला. काय पैसे देत नाही. चल बाबा चल. मामा, चिरगुट मला सांग, गावातले सगळे जनावरांचं उपवास चालू आहे का रे? का नाही, नॉनव्हेजची डिश म्हणून तुला खाऊन का टाकत नाही कोणी? फालतू जोक आहे. अच्छा, माझ्या बहिणीसोबत लग्न केलं तेव्हापासून ऐकून राहिलं. नाही, तेव्हापासून ऐकून राहिला, पण कोणी मनावर नाही घेऊन राहिलं ना. एखाद्या जनावरला सुपारी द्यायला ते तुझी. इकडे काही कमी नाही आहे तुझ्यात. ए बा, इकडे अर्नाळल्या ऐक. आमच्या इथे दोन भाषे दुष्काळग्रस्त भागातून आल्यासारखे इकडे आलेले आहेत, त्यामुळे घरात सतर्कतेचा इशारा आहे असं समजून वागायच. घरातलं सगळं अन्नधान्य, कोंबडी बकरी माकड, तू पण जरा जपून राहायच. का म्हणजे हड्डी समजून खाऊन टाकतील, त्यांचा काय भरोसा आहे काय? इकडे घरातल्या सगळ्या दारूच्या बाटल्या माझ्या ताब्यात आणून दे. कशाला? का म्हणजे मी सेफ ठेवणार आहे, नाही तर बाटल्या विसरून प्यावं लागणार. काय भरोसा आहे का त्यांचा? डेंजर माणसं. आता मस्त फ्रेश झालोय तर आपण आता मजबूत जेवूया. काय बोलतो? हो बघितलं,
मी बोललो होतो ना हेत का ते तेच आहे मामा ही पत्रावळी कोण हे अवघड जागेचं दुखणं आहे सांगता येत नाही सहनी होत नाही चला येतो आम्ही आता ए अपू राजा इकडे काय असं आईच्या पोटातून डायरेक्ट नोकरीला लागायचं आधी मोठं व्हायचं पर नाव काय तुझं अर्नॉल्ड अरे वेड्या ते अरविंद असेल अर्नॉल्ड अच्छा वरचा चुकतो ते हे अस तर काय करतोस तू मी मामांचा पर्सनल बॉडीगार्ड आहे नाही जेवत रे आई शपथ खरंच नाही जेवत माझ्या डोळ्यातलं पाणी झालं मला खरंच सांगा की तू मामाची बॉडीगार्ड करतोस की ते तुझी ते आपण ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे मार्शल आर्ट तायची कबड्डी कुस्ती सगळे येतं आपल्याला समजलं पाणी आण थंड मी ॲटिट्यूड काय दाखवतोस चाल आय एम ड्यूड विथ ॲटिट्यूड निघ अलुलुलू बाला चॅलेंज करतो चल चल हिम्मत असेल तर तिकडे येऊन बघा चल फॉलो मी खूप मार खाणार खूप खूप खरंच सांगतो काय समजतस काय काय समजतस काय काय दे फेकून काय समजतोस स्वतःला लय मागाच आहे तो मेला तू आता काय मेला आता फक्त अंगाला हात लावून पाय हात अंगाला अरे आय एम क्यूट विथ ॲटिट्यूट आईची जे कुदळलं रे हॅलो हॅलो करुणा अगं तू येतेस ना अरे नाही ऍक्च्युली ना मी एका इंडो सिरियन कोलॅबोरेशन प्रोजेक्टच्या मीटिंग मध्ये अडकली हॅलो अगं नक्की कर वाट बघतोय मी वाट बघ हा म्हणजे वाट बघ मी लगेच फोन करते तुला हा काय काय म्हटली काय ना ती मला फोन करते म्हणून करेल बर करेल रे नक्की करेल होऊ दे खरतोचा फोन हॅलो हॅलो हां अरे जस्ट मीटिंग संपली आणि लगेच तुला फोन केला ओके मग डन ना अरे ते सोडतच नव्हते मला वेडे झाले ते माझी ऑडिशन बघून मग मला त्यांनी दोन फिल्मसाठी सांगितलं काय म्हणते एक बॉलिवूडची फिल्म आहे आणि एक साऊथची फिल्म साऊथची फिल्म करते त्यामुळे आपल्याला जरा डेट्स बघावं लागेल पण त्याला वेळ आहे त्यामुळे आपण डेट्स करू सॉर्ट आउट पण मी येते फक्त तुझ्यासाठी थँक्स अ लॉट करुणा अगदी डोळ्यात पाणी चढलंस ग का रे काय म्हणते काय ती फक्त माझ्यासाठी येते हाकलून दिला असेल तिला तिकडनं एक काम कर 500 रुपये पर डे फिक्स कर अरे 500 रुपये कारण दिलास मुलीला चॉईस तर भाई राहणार नाही आपला व्हॉइस चेअर्स अरे भाई आता कसं करायचं अरे आता काही करूच शकत नाही माझं तर खरंच डोकं आउट झालंय यार डोकं लागलं त्या डोकं छान झालंय माझं मामा बस मामा सरबत आहे सरबत आहे हो मामा तुम्हाला काय वाटलं स्टीलचे गिलास घेतले का तर मामाला समजणार नाही
अरे अख्खी जिंदगी गेली माझी स्टीलच्या गिलासात. हा मामी पिऊ देत नाही. सर चल उठ उठ उठ. एक टक टक उठ घेता. वाह इंग्लिश वाह क्या बात है बढ़िया. मामा चेयर्स 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 लगे हिम्मत वाढली त्याची. बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा. ए मामा एक छोटासा मोठासा प्रॉब्लेम झालाय रे. नाही नाही एक मिनिट छोटासा आहे का मोठासा आहे ते सांग आधी. ऍक्च्युली बघायला गेलास तर मोठा आहे. अरे आपली सगळी कास्ट पळाली आहे. हा तू आणि मी उरलोय ते पण आपण डिरेक्टर कसं करणार यार सगळं हे आता आपण मॅनेज सांग ना. हे बघ तू टेन्शन घेऊ नको माझ्याकडे एक सुपर आयडिया आहे. आयडिया आपण आरामगडला जाऊया. आरामगडला त्या मामाकडं. हा त्यामुळे आता सगळा प्रॉब्लेम झालाय. एवढंच प्रॉब्लेम तुझा एवढूसा प्रॉब्लेम आहे ना तो आमच्यासाठी केवढा आहे. ए तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा तुमचा मामा आहे ना भाईसाहेब नागपुरे. हा अजिबात काळजी करायचं कारण नाही. नाऊ युअर टेन्शन माय टेन्शन. अरे फर्स्ट क्लास नाटक करतो मी उगं नाही. नाटक कंपनी आहे आपली जलसा नाटक कंपनी. मायला असं ब्लॉक बस्टर नाटक करतो का नाही बघा तुम्ही. कसं कसं ते तू माझ्यावर सोड. हा ते फालतू विचारू नको. फक्त मला एक गोष्ट सांगा तुम्ही आतापर्यंत कुठं होता रे. इथेच. कुठं इथं. अरे इथे म्हणजे हॉलिवूडला. हो हॉलिवूड. अरे स्टीव्हन स्पिलबर्ग कडे रे. हो हो. अच्छा त्याच्याकडे काय भांडी घासत होता काय. अरे भांडी घासायला नव्हतू मग त्याचा मला फोन आला म्हणाला भाई कॉन्सेप्ट दे. भाई बोलला तुला. रिस्पेक्ट. अच्छा टाकले कानावर कॉन्सेप्ट वेडा झाला म्हणाला भाई हे घे तिकीट. दिलं तिकीट. बापरे वर. नाही तुझं समजलं मला. मग हा काय त्याच्या पोराची शीदवाला होता का. ए आमर तूच सांग रे. मला सांगून सांगून सगळ्यांना कंटाळा आलाय बघ. आता मी सांगतो त्याचं काय आलं. कॉन्सेप्ट आवडली त्याला एक रायटर हवा होता ज्याला खूप नॉलेज आहे. भाई मी याला आहे नॉलेज. अरे अरे त्याचं काय झालं. नंतर त्याने एवढं नॉलेज दिलं की नंतर तिकडे थोडस त्याने टाकलं सुद्धा. 1 किलो तू घे 2 किलो तू घे 500 ग्रॅम तू घे. अच्छा म्हणजे स्वतःसाठी काहीच नाही शिल्लक ठेवलं वाटते. कोणता पिक्चर करतो मी रे. अरे तो अवतार. मी ते राजेश खन्ना शहबाज आझमीचा. तो नाही रे तो हॉलिवूड वाला. अच्छा अच्छा तो नव्हता ना अवतार. वाचला बिचारा खन्ना. मी काय म्हणतो तुम्ही इतकं तिकडे त्या हॉलिवूडमध्ये काम केलं. हो हो. मग इकडे बॉलिवूडमध्ये का नाही केलं रे तुम्ही. तिथे एवढी कामं केली ना तर म्हटलं इथे येऊन जरा रेस्ट करावी. हो हो. अच्छा मग कुठे केली रेस्ट रे. स्पेन. तिथं काय गणपतीच्या मूर्ती विकत होता पेनला. मामा पेन नाही स्पेन स्पेन ते खूप लांब आहे. लांब आहे. अशी दिना एक काना खाली. अरे आयुष्यात सारा बागच्या पुढे गेले नाही तुम्ही आणि मला स्पेनच्या गोष्टी सांगून राहिले. तुझ्या आईचा फोन आला होता म्हणली. अरे वा काका हनुमान वाटत. कुठे सिंगापूर का. नाही शनि शिंगणापूर. ओके एन्जॉय ड्यूड एन्जॉय. थोबाड फोडून तुझं. तुम्ही चाललाय तिकडे शनि शिंगणापूरला कळलं. ही सुटकी सुचलायची आणि तोंड काळं करायचं. तुम्ही जर मध्ये विनवणी केली तुम्हाला यांच्या बरोबर बाहेर पडायला लागेल. तुम्ही म्हणालात म्हणून यांना घरात ठेवून घेतलं होतं. जी काय नाटकं करायची ती तिकडं बाहेर. इथं नाही. एकच प्याला करा नाही एकच खांबा करा. ए आई चल ग आई कंटाळा या रोज रोजच्या कटकटीला. आता आमचं आयुष्य हे सिंगर मशीन वर कपडे शिवण्यात जाणार बाबा. अमर अमर माझ्या आई पण हेच डायलॉग म्हणाल्या. काका थुंका ना होतो राग विसरा सगळं. आपण आहे ना फ्रेश स्टार्ट करूयात. अरे निर्ला जानो पुण्यात एक माणूस नाही सोडला तुम्ही ज्याच्याकडून पैसे उचलले तुम्ही. अरे आम्ही दोघं जण घराबाहेर पडलो ना तर आमच्याकडे अशा नजरेनं बघतात जसं काय आम्हीच उधारी घेतली आहे. आणि हे दोघं जण असे काय बाहेर पडतात जसं काय टॉम क्रूज आणि ब्रॅड पिट. बस झालो एवढा काय. एवढ्याशा लहानच्या गोष्टीवरून घराबाहेर काढताय. लोक क्या सोचेंगे. उत्तम डिसिजन आहे म्हणतील. तुम्हाला आधीच काढायला पाहिजे होतं. आता चाललंय बरंच आहे. अमर यार खरंच जायचं का. मला पण तसंच वाटतंय रे. वाटतंय थोडा वेळ थांबा तरी बघा. थांबू काकू
सांगा ना काय काकू काय कोण आहे तिकडे आलो मालक अहो अहो असं काय करतो चहा तरी बघा ना आई बघ ना जरा काहीतरी काकू सांगा ना काकू सांगा अरे तुझ्याकडून अप्पा चला चला तिने मला फोन केला तेव्हा आम्हाला कळलं तुम्ही येणार आहे ऑलरेडी माहित होतं मला की तुम्ही येणार आहे म्हणून अरे काही लाजा ठेवा थोडाशा अरे आई सारखी रडत होती बिचारी चला उठा चला इकडे चला मामा काहीही झालं तरी आपल्याला हे नाटक सक्सेसफुल करायचं अरे बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका हा तुमचा मामा आहे ना एकच पहिला आहे ना रे असे तर काही पहिले रे चोले आप एकदम फर्स्ट क्लास नाटक करतो अरे आपले नाटक कंपनी आहे काय सांगतो 101 नाट आहे इतके खतरनाक की तुमच्या त्या बोलेडोलच्या तोंडावर मारतील मामा एक नंबर मग काय तुम्ही एक काम करा उद्या माझ्या नाटकाचा प्रयोग आहे तुम्ही बघायला या आणि मग तुम्ही ठरवा असं वैभव ओपन झाल्यासारखं वाटेल तुम्हाला चालेल काहीच हरकत नाही आता हा तुमचा मामा भैयासाहेब नागपुरे तुमच्या सोबत आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका आता असेल तेवढी ती शिल्लक असेल तेवढी घ्या आणि गुपचूप झोपा प्रश्नच मिटला चालेल मग चल बाबा क्वार्टर मारून झोपू आता गुड नाईट गुड नाईट गुड नाईट जा कमायला नाटकाचं काय राहते चायला मामानं सांगितलं म्हणून आलो नाहीतर संध्याकाळी आपलं नाटक आहे ना रामायण रामायण तू काय रोल करतोस त्याच्यात लक्ष्मणाचा लक्ष्मण आयला मला वाटलं ती गदा फिरवत असतोस हनुमान वगैरे करत असशील बाल हनुमान अरे भाई अरे भाई तो अनिल कपूर आहे ना तो आपला फेवरेट ऍक्टर नाही असणार तो बाल कलाकार तू बाल कलाकार अरे म्हणजे त्याचं जे गाणं आहे ना कुठलं रे ते आपल्या आवडीचं ते बघ ते मेरा नाम है लखन ए जी ओ जी ए जी ओ जी ए जी ओ जी आईला रामायणात ही काय गोची हा ना आणि मला एक सांग हे बघ सोपा असं झिरो काढायचं त्याला एक रेस काढली की मराठीतला तो आणि फक्त एक रेस उभी मारली की इंग्रजी आणि मला सांग तुमचं नाटक काय सुभाष घाई डायरेक्ट करतोय सुभाष घाई नाही अशी घाई आमच्याकडे करत नाहीत सगळं आरामात करतात म्हणून आमच्या गावाचं नाव आहे आरामगड ते तुम्हाला कळणार नाही तुम्ही एक काम करा रात्री आमच्या नाटकाला या मग कळ अरे तुम्ही काय नाटक करता आमची नाटक पा लखन मेरा नाम है लखन सजनो का सजन मेरा नाम है लखन वहिनी सीता वहिनी वहिनी कुठं बरे गेल्या शोधूया मी आले निघाले मी आले काय चाललंय मामांजींना दिलेल्या वचनानुसार आज आज मी या वनात आलेले आहे ओ मामा करवंट्या सांभाळा ए किसन्या मध्ये मध्ये बोलू नको करवंट्याकडे काय लक्ष देत रे कामाकडे लक्ष देत ना कोण बरे हाका मारत असेल मला कोण बरे हाका मारत असेल मला वहिनी कोण वहिनी दिवस फार खराब आहे काय सांगतोस सध्याचे नुसता इंटॉलरन्स तू जरा जपून राहा ओके आणि या पेटी बाहेर पडू नकोस पेटी नाही कुटी ती कुठे आहे हे काही दिसत नाही का तुला तुम्हाला किती वेळा सांगितलं तालमीत नीट लक्ष देता म्हणून बाहेर तिकडे तंबाखू बसता सॉरी अरे तू या कुटी बाहेर पडू नकोस थँक यू जर वहिनी ही मी लक्ष्मण रेषा आखली आहे त्या बॉर्डर बाहेर पडू नकोस डोक्याचं भज झालं एकदम माझ्या गुड बाय वहिनी बाय बाय भाऊजी बाय 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 त्यातला इकडे कोणच नाही ओम भिक्षांती जासल काय झालं रे रे भिक्षा द्यायला आवडाय ना तुला घरात तर काय नसेल पण कौर नाटक करत ओम भिक्षांती
ओ माय गॉड, हे बघा आत्ता कुठं मी पीठ मळायला घेतलं आणि लगेच दारात भिकारी हजर. मी भिकारी नाहीये, भिक्षुक आहे. आपण आपल्या बॉर्डर मध्ये राहा. हॅलो, मी बॉर्डर मध्येच आहे. आत्ता तुमच्या समोर लक्ष्मण भाऊजींनी बॉर्डरशी आखली ना. चला आता काय करायचं. ओ बापरे, भिक्षुक भाऊजींना काय झालं? अटॅक आला. पण मी जर ही लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर गेले तर ते माझ्यावर अटॅक करतील. ओ माय गॉड, काय करू. अरे देवा, पण काही झालं तरी अदिती देवो भव. भिक्षुक भाऊजी थोडी कळकळा, मी आलेच. डोंट शाउटिंग, स्लाइडली जा. भिक्षुक भाऊजी काय? पाणी पाणी पाणी. पाणी कमी पडलंय? पाणी कमी नाही पडलं, प्यायला पाहिजे पाणी. एक मिनिट, हे घ्या पाणी. अरे वा, मला उचलून घ्या. उचलून काय, केवढं हे कसं मी उचलणार? तसंच आहे मग नाटकात, उचलत नाही. तरी मी पहिल्यांदाच म्हटलं होतं आधीच चिरकुट नाट घेत जाऊ नका म्हणून. तसं नाही रे, उचलून नाही उचलून मला रे, माझं हरण करा हरण. एवढं हरण कसं करायचं? मी काय पीसी सरकार जादूगर आहे काय? अरे तेच ते विनोद, किती वर्ष वापरणार आहे तुम्ही? अरे हरण करा हरण. लिफ्ट पाहिजे? हो कुठं पाहिजे म्हणजे काय पाहिजे? अरे हे बघ हा रावण इकडे. काय झालं रावण कुठे? हो ते रामायणात रावण रोल करताना म्हणून रावण म्हणालो. झाला रावण, मी रावणात रावण करतो तुला सांगतो. हो ते सगळं सोडा, तुमचं नाव काय हो? माझं नाव, माझं नाव, माझं नाव जमनाथ आहे माझं नाव. न घाबरतात पोरं सगळी ना, ती मला नानच बोलतात. साधारण तुमची जाम फाटलेली आहे तो तुम्ही मला नानच बोलला. ते सगळं राहू दे, तो मामा कुठे तेवढं सांगा. ज्याले मामा कोण रे? अहो तीच ती तुमची सीता, जिला ओढत होता ना. अच्छा, ओढत होता का फुगडी खेळत होता? तेच खेळत नव्हतं. ज्याला आता माझ्या लक्षात आले, तुम्हीच ना रे ती बर. आमचं नाटक डिरेक्ट करणार होत. ज्यातलं ती फालतुकडी जाऊ दे नाटकाचं सोरा. मन सांगा इंग्लिश आणली काय तुम्ही? इंग्लिश बिंग्लिश काय नाही आणलंय. ज्याला खाल्ली माती तुम्ही, बर पाणी तरी आणलंय काय? पाण्याचं काय विचारताय? तुमचं नाटक पाहून आमच्या तोंडचं पाणीच पळालंय. नाही तर काय? आणि काय तो तुमचा लक्ष्मण, काय ती तुमची सीता? मी आले, मी निघाले. आणि काय तो लक्ष्मण, विमान घेऊन येतो सीतेला श्रीलंकेला घेऊन जायला. जणू काय फेरफटका मारायला निघाला. ज्याला असं तुमचा प्रॉब्लेम आहे, वसाऱ्यानो तुम्ही आम्हाला शिकवता रे. दादा दिवस गणपतीला तुम्ही दारवा पिता, डीजे वर नाचता. आम्ही कधी बोलले कर रे? आम्ही बघ गणपती मध्ये दादा दिवस दारूकडे बघत नाही, दारूला हात पण लावत नाही. ज्याला लिवर आम्हाला विचारत, दादा हात का गेला न? ज्याला तुमची फालतुगिरी चालली. ते सगळं सोडा, ते राहू दे. मला एवढंच सांगा की मामा कुठे, ते सांगा. ज्याला मामा कुठे, मी काय गुगल मॅप आहे का मामाला शोधायला? म्हणणं माहित हा, ज्याला मामा हा नाटकाची रिहर्सल करतो पोरांबरोबर. हे ह्याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. चल आपण शोधूया. स्लाइडली डोंट शाउटिंग. ज्याला जाम भारी बोल. मामा हे नाटक होतं, हे नाटक होतं. अरे नाटकाचा दर्जा शून्य. आणि परत देवी देवतांची अशी टिंगल करताना तुम्हाला लाज पण नाही वाटत? हे काय बोलून करायला तू? हा हे बघ, हे असले भलते सलते आरोप ना मी सहन करून घेणार नाही, सांगून ठेवतो. अरे देवतांचं ना आपलं या कलावंताचं नातं खूप जुनं आहे रे, एकदम जवळचं नातं आहे. साक्षात आपण नटराजाचे उपासक आहोत. गणपतीची पूजा केल्याशिवाय आपण नाटकाला सुरुवात करत नाही. साक्षात गणपती येऊन नाचून जातो आपल्या नाटकामध्ये, कृष्ण पेंद्याला घेऊन येऊन आपल्या नाटकात काम करतो. तू म्हणतो की मी टिंगल करतो? अरे मामा,
ती सीता काय, तो रावण काय, आणि ह्यांना घेऊन कॉमेडी नाटक? अरे बाळा, तुम्ही समजून घ्या रे. म्हणजे अरे आपण मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांना हसवत गुदगुल्या करत आपण त्यांना रामायण सांगतो, महाभारत सांगतो त्यांना आपण. अरे मामा, पण ती सीता इंग्लिश मध्ये डायलॉग बोलते रे. तुम्ही काय खोळे आहे का रे? अरे अख्खी सृष्टी देवाने निर्माण केली ना राजा, आणि मग तुमची ती इंग्रजी भाषा काय सृष्टीच्या बाहेरची आहे काय? आणि देवाला काय, देवाला सगळ्या भाषा समजतात. आणि मेन देवाला समजते ती भक्तीची भाषा, मग ते मराठी असू दे, इंग्रजी असू दे, नाही तर पारशी असू दे, तिची भक्तीची मतलब ना रे. एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक म्हणजे काय रे? अरे नाटक म्हणजे या मातीतलं असं असं तत्वज्ञान आपल्या मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांना सांगणं, हे आहे नाटक. तुम्ही असे फालतू कडे डोक्यात काढून टाका रे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी सांगतो, हे आपल्यासारख्या चार थोकरट कलावंतांना देवाची टिंगल केली ना तर देवाचा देवपणा कमी होत नाही, देव आपल्या जागी कायम आहे. रामनवमी, जन्माष्टमी, ह्या दिवशी देवाचा जन्म झाल्याशिवाय हा तुमचा मामा पाण्याचा एक थेंब पोटात टाकत नाही. हे म्हणतात की मी देवाची टिंगल करतो. अरे मामा, तू सांगतोयस ते पटतं रे. आम्ही ओव्हर इमोशनल होऊन ओव्हर रिॲक्ट केलं, रिअली सॉरी. तसं नाही रे आम्हाला. अरे देवाचं ना आपलं नातं भीतीचं नाही आहे रे, प्रीतीचं आहे, भक्तीचं आहे. अरे मामा, पण एकच प्यालामध्ये भूमिका करणार कोण? तसे नट तरी आहेत का आपल्याकडे? बघा, याच काय करा काय. हे बघ, तू एक काम कर, उद्या सकाळी तू माझ्यासोबत ऑडिशनला चल, तिकडे असे 101 नटसम्राट दाखवतो ना की तू पागल होऊन जाशील. उद्या ये, चल. अत्यंत महत्वाची गोष्ट आज आपल्याला इथं करायची आहे. बसा बसा बसा. के भाजुगिरी बसा, काय नुसतंच बसा. सामान कुठे? अरे बसा, म्हणजे बूट टेक वा रे. पेताळ लेखाचा दारू पेत बसती नाही बोलायचं मला. मी पित नाही. असं जे पितात ते वेसनी आहे. आय एम ओनली फ्रॉम ड्रिंकिंग ना, ओनली फॉर ड्रिंकिंग. अधून मधून इंग्रजी पेते, नाही तर आयुष्य देशी मध्ये गेलं त्याचं. बस ऐका, इम्पॉर्टंट विषय आहे. हे बघा, आज आहे ना आपण नटांची परीक्षा घेणार आहे. ओके, झालं कोलेरे तिकर महाराजा इकर. हॅलो हॅलो, हे बघ बाळा, तुझी नाही रे, तू ऑलरेडी टेस्टेड नट आहे. नवीन पोरांची. हे बसून घ्या. मायला दारू पाय वाया गेलं रे सगळं. तस तर आता आपण त्यांची स्किन टेस्ट, स्किन काय ते, स्क्रीन टेस्ट. हा तेच, ते त्यांची आपण घेणार आहे आणि त्याच्यातून नट निवडणार आहे. तू अजिबात काळजी करू नको, आमच्या गावात 101 नट आहे. म्हणजे मुंबईच्या नटाच्या तोंडावर मारतील इतके जबरदस्त नट आहे. तू आज बघून घे फक्त, आणि फक्त बोट ठेवायचं की तो नट मी तुझ्या ताब्यात देणार. बघू बघून घे. फर्स्ट नंबर कोणाचा रे? या पटकन अंधार मध्ये फार जबरदस्त नट आहे. म्हणजे लय नाव काम आलेलं. हा असू द्या, नाचाय वाटत. राघवला वाटत फिक्स करायचं मग याला. नाही नाही, काही गरज नाही, असे नको आपल्याला एवढे मोठे. ए बघ, ए कसं आहे, तू काळजी करू नको, तुला मी फिक्स करणार आहे. तू आहे नाटकात एवढं लक्षात ठेव. तारक ठेवू ना. हा तारक, हा हा, पाठवून दे. असू द्या असू द्या, तारक ठेवतो. आयुष्यभर खाली राहिलेलं नट आहे आता तारक. तू निराश नको. अरे आपल्याकडे 101 नट आहे. तुला सांगतो, माझ्याकडे असा एक इंटलेक्चुअल नट आहे, म्हणजे ते शिबिर विबिर करून आलेला, फार फार म्हणजे फार विचारपूर्वक अभिनय करतो, त्याला बोलवतो मी. बर ए इंटलेक्चुअल, क्या बात आहे ना, एकदम स्मार्टपणा एकदम चेहऱ्यावर आहे. एक नंबर. बोलून बसतो कब, बसून बोलतो कब, बोलण्यासाठी म्हणून बसतो. कारण काय, बसताना जर कमी बोलायला लागलो आणि बसायला जर कमी बोलायला लागलो आणि बसल्या नंतर जर बोलायला लागलो. हे बाबा पाठवर दम घेणार राजा, दडम घे. हे बघ, मी तुला बोलवतो, हा नंतर बोलवतो. हा तू तिकडे बस, हा बसा बसा तिकडे का इकडे? या साईडला. असा ह्या इकडून? हा हा हा. म्हणजे किती इंच साधारणतः? म्हणजे कुठेतरी जाऊन बस सगळी उतरली माझी. बस बस, मला परत बसावं लागेल. बस अरे नेक्स्ट.
अलग बिलग बोलण्याचा काही विचार बर बघ बघ हा अच्छा हे कळलं पण डायलॉग बिलग कधी हो मी फक्त नदलेनी बोलतो काय आपली नदल बोलते नदल नजर 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 अच्छा म्हणजे मग ऑडियन्स ना पापणांवर ठेवायचं असं 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 गेलं फायनल करून टाको नको 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 एवढे मोठे ऍक्टर्स नको नको भाई प्लीज हा नको घरी प्लीज प्लीज करतील करतील विश्वास नको प्लीज एवढे मोठमोठे ऍक्टर्स नको त्यापेक्षा मी काय म्हणतो तू सिंधूच्या बापाचा रोल कर मी मी कसं काय शक्य आहे एकाच नाटकात मी डबल रोल कसं काय करणार डबल तू कुठला दुसरा रोल करतोयस सिंधूचा रोल मामा मेन हिरोईनचा रोल करणार आहे म्हणजे काय आतापर्यंत गावात जितके काही नाटक झालेली आहे तिथे प्रत्येक ठिकाणी मी मेन हिरोईनचा रोल केलेला आहे ना हे बघ असं काही होणार नाही मुंबईहून नटी येणार आहे ती सिंधूचा रोल करणार सिंधूच्या रोल साठी तुम्ही मुंबईहून नटी बोलवले हो अरे अरे गावामध्ये इतकं टॅलेंट असताना तुम्ही मुंबईहून नटी बोलवले याला काय अर्थ आहे का मुंबईहून नटी बोलवली आहे नी कोण कोण नटी नाव काय त्यांची तिचे काय पत्रक काढायचे तुम्हाला नाही मला कळलं तर बरं होईल ना हे काही फार आवडलेलं नाही एडिशन तुमचं आम्हाला किती वेळा समजवलं तुझं नाही खाण्यापिण्यामध्ये जास्त वेळ जातो बाबा चार पावाच्या ऐवजी तीन पावर संपायचं ना ते बघू आपण चल पहिले तिला शोध कुठे आहे ती हे बघ बस स्टॉप आलेलाच दिसतोय हे बघ ह्याला विचार ए भाई एसटी बिस्टी येऊन गेली का रे एसटी थोड्या वेळापूर्वीच गेली ना एसटी अच्छा त्यातनं एखादी मुलगी वगैरे उतरली का मुलगी एकदम चिकना कमाल हे भाई काय ते सगळं सोड कुठल्या साईडला गेली तेवढं सांग तेवढं सांग फक्त मुलगी या साईडला गेली या साईडला गेली त्या दोन भाडकावना शिव्या देत या साईडला गेली भाडकाऊ ते आपणच असणार चल चल तुम्ही तंबाखू मारत बसा बघत आपण ये बघ कसं मस्त आहे घर आहे की नाही एकदम भारी कसलं मस्त आहे की नाही कसलं कडक आहे बघ बघ एकदम वेल फर्निश्ड शी असल्या रूम मध्ये मी कधीच राहिले नाहीये आणि इथे एसी पण नाहीये ए बाई इथे एसी फ्रीज वगैरे काही नाहीये अगं एसी आहे ना अगं खिडकी उघडलीस ना मस्त थंड हवा आणि हा इंटरनॅशनल लेवलचा फॅन तर आहे फक्त प्रॉब्लेम काय तर हा रिमोटने चालतो हे बघ म्हणजे खाटर खुटूर खाटर खुटूर शी इथे साध्या बेसिक अम्युनिटीज सुद्धा नाहीयेत आय जस्ट कॅनॉट मॅनेज विदाउट देम अमर तुझ्या सांगण्यावरून मी मोठ्या मोठ्या बॅनरच्या फिल्म सोडून इकडे आली आणि तू ही अशी ट्रीटमेंट देतोयस मला ए बाई सिंड्रेला कुठल्या का तू मोठ्या बॅनरच्या फिल्म सोडून आलीयस तुझी पहिली फिल्म सी ग्रेड बाबू गेला लाटेवर गोट्या म्हणे वॉटेवर दुसरी फिल्म केलीस आलीस ये यार हे काय फिल्म आहे ती कौटुंबिक होती अलका कुबल यांना मी ती अर्पण केली होती आज तोच प्रोड्युसर अलका टॉकीजच्या चौकात फिरत असतो नंतर मी फिल्म्स मधून ब्रेक घेतला एक सिरियल केलीस ज्याच्यामध्ये तू 3 वर्ष सलग प्रेग्नेंट होतीस अगं एक हरीण सुद्धा 1.5 वर्ष प्रेग्नेंट असते शेवटी लोकांनी व्हॅक्युम क्लिनरनी बाळ काढायची वेळ आली होती पण एवढ्या लवकर मला आई व्हायचंच नव्हतं आय एम अ हिरोईन आय कांट अफोर्ड इट कम ऑन ए अमर नंतर तिने एक अल्बम केला कुठला रे तो कुठला आतुरतेने वाट बघतोय एसी कूल कॅप वाला अमर तू पण जाऊ दे मला थांबायचंच नाही अगं थांब ना ग करुणा तुझ्याशिवाय नाटक नाही होणार तुलाही माहितीये प्लीज असं करू नकोस ग तू माझ्यासाठी एवढं केलं ए बाबा 2 मिनिटं थांब ना रे जरा थांब जरा 1 मिनिट आईच्या गावात थांब कोणाचं तू ना एक काम कर तू आज जा तू आंघोळीला पाणी काढ कोणाचं मी आंघोळीला जॉईन होतो तोपर्यंत मी हा कॉल जरा रिसीव्ह करून येतो ए बस अरे उचल की फोन बाबा किती वेळ बसलो वाचतोय अरे उचल अरे कसं आहे माहितीये पटकन उचलला ना की माणूस बिझी नाही हे कळतं रे अख्ख्या जगाला माहितीये आपण रिकाम टेकडे आहोत उचल फोन घे ते पण बरोबर बोल पटकन इंटरनॅशनल कॉल वाटतोय रे हो बोल हॅलो हो अमर खुने पाटील मिचतो काय हे नाही जमणार काय शक्यच नाही हो करतो ना हो करतो करतो
ठीक करू कॉल आईला ठेवलाच वाटत. अरे कोणाचा होता? विमनासचा फोन होता. काय म्हणाले? आधी विमनास कोण आहे माहिती का? नाही माहिती. विश्व मराठी नाट्य संस्था. बर काय म्हणाले? काय ते म्हणाले, आजच्या काळानुसार समाज प्रबोधनावर एक नाटक करा. आता आपण एकच प्याला करतच आहोत. ते म्हणाले 15 दिवसात करायचं. नाही जमणार, सरळ सांग. मी सरळ सांगितलं. मग काय म्हणाले? ते म्हणाले सरळ ऍडव्हान्सचे पैसे परत द्या. जमणार म्हणून सांगून टाक. सरळ सांगितलं जमणार म्हणून. बर काहीतरी करावंच लागेल. करायला लागणार आता खरंच काहीतरी. ऐक ना, बदाम वगैरे काय आहे का रे तुझ्याकडं? बघा तेव्हा खायचं सुचत का रे? बरं राहू, काहीतरी सोडत जा ना. बरं राहू दे. दादा पाखरू आलं, पाखरू. पाखरू आलं चमारी. हे शक्य नाही रे. हे असं नाटक केलं ना तर पब्लिक आपल्याला धू धू धुवेल आणि नासाला सुपूर्त करून चंद्रावर नेल. माझ्या डोक्यात एक रानडुकरी आयडिया आहे. तुझ्याकडं नॉर्मल आयडिया कधी येते का तरी? अरे बाबा माझ्यावर विश्वास ठेव. बाबा तुझ्यावर जेव्हा जेव्हा विश्वास ठेवला ना तेव्हा भर रस्त्यावर येऊन बेदम कुत्रीच्या ऐगत मार खाल्लाय मी. आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे का? यांना घेऊन नाटक बसू आणि करुणाला सिंधूचा रोल देऊ. काय करुणाला सिंधूचा रोल? ही खरंच रानडुकरी आयडिया आहे. म्हणजे चंद्र फिक्स. अरे बाबा नाटक बसवणं आपल्याला कंपल्सरी आहे. बापाला चॅलेंज करून आलं आणि हे लोक करतील रे नाटक मस्त. ह्यांना ना फक्त पॉलिशिंगची गरज आहे. अरे पण हे एवढ्या लवकर चमकतील? इथे किती ऊन असतं. अरे ह्यांना किवीचे बूट पॉलिश घेऊन घासायचं नाही आहे. ह्यांच्या ऍक्टिंगच्या पॉलिशिंग बद्दल बोलतोय. म्हणजे ते परत केसोपट आणि भांड्यापट. पण विचार कर, हे जर नाटक तणकट सक्सेसफुल झालं तर मग बोला गणपती बाप्पा. आपल्या या जलसा नाटक कंपनीतर्फे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी नवीन नाटकाचं मुहूर्त केलं असं मी कंपनीचा मालक या वतीनं जाहीर करतो. आता एकच प्याला हे जे नाटक आपण करणार आहोत तर एकच प्याला म्हणजे त्यामध्ये काय राहते? एक सिंधू राहते. ती सिंधू जी आहे खूप रडत राहते. तर मग त्या सिंधूचा रड पाहून त्या प्रेक्षकामध्ये आलेल्या लेडीज बायका आहे त्या पण लई रडतात. ह्या सगळ्या रडारडीमध्ये निर्माता जो असतो तो फक्त हसत राहतो. इकडचा विनोद पण या ठिकाणी केलेला आहे पण नाटक विनोदी नाही. हा म्हणजे एकच असला कल्ला बघून ते कल्ला. अरे वा, पण एक छोटीशी शंका. छोटी मोठी? छोटी छोटी. त्याची पण काही शंका असू शकते एवढ्याला काय. तुझी काय लघु शंका आहे ते पटापट विचार पटकन. म्हणजे कसं आहे, एकच प्यायला, हा जो एकच प्यायला तो एकजण कोण आहे? न मग बाकीचे नुसते वास घेत होते त्यांना प्याले? बघितलं नाट्यशास्त्राचं नॉलेज. अरे बाबा एकच प्याला म्हणजे एकटाच प्याला नाही रे, म्हणजे एकच प्याला सिंगल गिलास. आय माय सॉरी. एकच पेला तो असा विनाशाकडे नेणारा एकच पेला. हा चला आप आपले पेले बाहेर काढा. हो का क्वार्टर काढू? क्वार्टर नाही रे, अरे दुधाचे पेले रे. दुधाचे पेले. आज आपण म्हणजे मामीने खास मसाला दूध केला या या मुहूर्ताच्या प्रसंगी. या काय पटापट घ्या. हो चला 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 रे कमाल लगा. हे घ्या ना थोडस. अहो घ्या की थोडं पोरांना दे. मी आपलं अहो थोडस. अगं बाई हा कशाला आयला इकडे? हा बघा ना संग्राम गावचा आहे आपल्या. तस काय करते? तसं नाही हो, पण तो आणि त्याचा तो भाऊ नाग्या अगदी अपयशी आहेत पांढऱ्या पायाची. काय सांगत, बॉडी तर पूर्ण काळी आहे तिची, पाय पांढरे आहेत. झाला का विनोद करून? ते आपलं अहो तसं नाही, त्याची नाटक कंपनी बुडाली ना.
आपले कुठे बुडणार आहे. अरे नटराजाचा आशीर्वाद आहे आपल्याला. नक्की ना. मग ते टेन्शन ना घेऊ. बर तू घेतो का? घे की थोडस घे ना. दूध पाहिजे सवय ना राहिली त्याची. आता दूध बीत पित जाय तब्येतीला बरं असते, वाढशील थोडा तरी. हॅलो कटायस भेट ना आता. ए किती दिवस झालो त्याला भेट ना. देतो ना तुला गिफ्ट. एवढं काय देत? 25 लाखाचा झोल झाला ना माझा, तुला गिफ्ट देतो. फक्त 25 लाखाचा झोल झाला पाहिजे बस, बाकी ए टेपाडे. ए कोणाला टेपा लावतोय? 25 लाखाचं डील ते आयटम आहे माझं. आयटम? हां. मग मला पण पाहिजे दादा. माझा आहे तो. नाही मग काय झालं, मला पण पाहिजे. तू मला कधीच काय देत नाही. तू तुझं बघ, आपल्याला माहित नाही. या तुझ्या अशा वागण्यामुळे तुला गावात कोणी भीक पण घालत नाही. तुझी बायको पण रिकाम टेकड्या बोंबील भिक्या म्हणत पळायली तुला. याला काय अर्थ आहे का? माझी पण वहिनी गेली ना तुला सोडून. चल आले आले अपमान झाला. आता कसं बरं वाटलं? झालं भरलं तुझं पोट? पोट भरलं माझं कधीच. समोसा काय, जिलबी काय, मस्तच. कोणाच्या श्राद्धाला गेलेला? श्राद्धाला नाही, मुहूर्ताला गेलो होतो. मुहूर्ताला? मामालाही नाटक करतो. मामाची नेहमीची नाटक आहेत रे. तसं नाही, खरं नाटक करतोय. खरं नाटक? हा. त्याच्या ते पुण्यावरून भाचे का कोण आलेत ना, नवीन टेक्नॉलॉजी घेऊन काहीतरी करतात म्हणे. नवीन टेक्नॉलॉजी? हा. कुठली? ते काय बर ते वस्कन वरडलंस की असं काहीतरी. वस्कन वरडलंस की? हे काय? अरे वस्कन वरडलंच की नाही, मग स्थानिकला विस्की दे. असंच आहे काहीतरी. फॉरेनला जाणार आहेत म्हणे नाटक घेऊन. नाटक फॉरेनला जाणार? म्हणजे मामा फॉरेनला जाणार? म्हणजे मामा फॉरेनचे पिणार? मग काय तर. अरे इकडे आपले देशीचे वांदे आहेत, मामा फॉरेनचे पितो. मग हे होऊ द्यायचं नाही. हे नाटक झालं नाही पाहिजे. आता बघ आपण अशा काळे करू ना, त्या मामाची काय वाट लागली पाहिजे. वाट आता ही काडी फेकून दे, उष्टी झाली असेल. मामा? हा मामा. अब देख हमारा जलवा. हे नवीन काड. चल. अरे याला काय अर्थ आहे सांग ना तूच. असं कसं? आज पण एक नाटकात स्त्री भूमिका मामानच केली. मग नाहीतर काय? आतापर्यंत मामानीच भूमिका केली, यापुढे मामाच करणार. बरोबर आहे. अरे याला काय अर्थ आहे? बरोबर आहे. काय अमर, शरम नाही वाटत तुला? आजपर्यंत ह्या गावात स्त्री भूमिका ही फक्त तुझ्या मामानेच केली आहे. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. आणि सिंधूची भूमिका मामाच करेल. मामा तू आणि सिंधू? अरे सिंधू दुर्ग सुद्धा तुझ्यापेक्षा थोडा बारीक आहे रे. अरे मी माझ्या स्वतःच्या मापाच्या लाकडाच्या करवंटे बंद करून घेतलेल्या. गेली 30 वर्ष मी या भूमीमध्ये हिरोईन म्हणून मावरतो, आज तू मला बापाचा रोल देतोस? बापाचा? अरे मी काही शटर डाऊन केलेला नट नाहीये, मार्केटमध्ये आहे मी अजून. अरे मामा थोडं अशा जाड मिशा लावल्यास ना कडक असा बाप देशील, कडक. खबरदार खबरदार मिशांचं नाव काढलं असत. माझं लग्न झाल्यापासून या ओठांवर मी कधी मिशी उगवू दिली नाही. का तर प्रेस्टीज? या गावात कोणी विचारलं बाप मेला का? तरीही नाही. आणि आता तू यांना मिशा लावायला निघालायस? हे मिशा मी होऊ देणार नाही. काय कष्ट झाले असेल त्या माऊलीला? हा विचार करा तुम्ही. आणि आज तुम्ही मला म्हणता मिशा लावा? एक मिनिट आपण या विषयावर मतदान घेऊया. अहो पण कशाला मतदान घेऊ? बरोबर आहे. त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे मतदान घ्यायचं म्हणजे घ्यायचं. बरोबर मामा. हे नटवरा, गेली अनेक वर्ष, गेली अनेक वर्ष साडी नेसून मी या रंगभूमीची सेवा केली. आणि आज आज आत्ता माझा दुःशासन भाचा माझी साडी फेडायला निघालेला, मला मिशा लावायला निघालेला. रक्षण कर नटवरा, रक्षण कर, रक्षण कर. तर मंडळी सांगा, एवढा भारी अभिनय त्या मुंबईच्या टवळीला जमणार आहे? तिला काय जमणार आहे? काय जमणार? सिंधू म्हणजे काय चेष्टा वाटली काय? तुमच्या मामाने करायची सिंधू का मुंबईच्या नखरेल टवळीने? नाही असू दे, त्यांच्या समाधानासाठी. हे बघा काय की ज्यांना ज्यांना वाटत का ते मुंबईची टवळी हिरोईन व्हावी,
त्यांनी आपला आपला हात वरती करा. नाही असं काही नाही. हे बघा, तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर तुम्ही हात वर करा. उगाच त्यांना असं वाटायला नको हे मामा तुम्हाला प्रेशराइज करतात म्हणून. नाही असं काही नाही. नाही मामा, नाही अजिबात नाही. एक्सक्यूज मी, बघितलं एका तरी पोरानं हात वर केलाय. अरे सेवा केली मी रंगभूमीची, त्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. हा मामा उगाच नाही बोलत रे. तुमच्या भावाने ह्या पोरांना वाढवलंय, मोठं केलंय. अरे आज एक कळा हे सगळ्यांना मी. मामाच्या इच्छेनुसार बहुमताने सिंधू ठरली आहे. माझा पण फोटो काढा ना. इथे काय पिरामिड बघायला आलं? चला तुम्हाला मम्मी बनवतो. काय मम्मी? दाखवतो आतमध्ये मम्मी आहे. काढा काढा फोटो काढा. अरे जा उचल. लवरला फोन करते. हॅलो हॅलो अमर, बाजारात ना माझ्यासाठी दोन ब्लॅक बेल्ट घेऊन या. कळलं काय? हे घ्या पैसे. बघतो आता यांना. दात तू ना बिनविषारी सापासारखा झालायस. तांचं ना तुझे दातच दुखायला लागलेत. विषयाचा काही असरच होत नाही. बघ ना, एवढ्या काड्या करून पण त्यांच्या रिहर्सल्स व्यवस्थित चालू आहेत. नाही तर काय? पण आता करायचं काय? आयडिया सगळे मला सांग. इंग्लिश लोकांनी आपल्याला काय दिलं? वडका दिला, विस्की दिली, सिंगल मॉल्ट दिला. अरे बेवड्या, अजून काय दिलं? कतरीनं कैफ दिली. काय चाललंय तुझं? सिरियस हो. हा हा सिरियस. इंग्लिश लोकांनी आपल्याला काय दिलं? काय? डिवाइड अँड रूल दिला. तुझे एक्सप्रेशन बघून मला कळलं तुला काहीही कळलेलं नाहीये. डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा. हे तुला कळलेलं नाहीये. नाही मला एक कळलंय की आई तुला शकुनी मामा का म्हणायची ते. आपण हे सगळं करू आपण, पण त्यांच्यात फूट पाडायला ना आपल्याला त्यांच्यात घुसायला पाहिजे. तेच तर सांगतोय तुला. तू ऍक्टर म्हणून त्यांच्यात घुसायचं. मी ऍक्टर असेन मी एक नगण्य पात्र. हे सगळं तिकडे जाऊन करायचं. त्यांच्यात घुसायचं, त्यांच्यात फूट पडायची आणि गंमत बघायची. वा वा वा, हे सगळं सांभाळून करायला पाहिजे. नाही तर मला धुतील. म्हणून तर तुला पाठवतोय. काय तू ऍक्टिंग चांगली करशील ना, फूट चांगली पाडशील, म्हणून तर तुला पाठवतोय. बरोबर बरोबर. वा वा वा, आता मजा येणार. पण दादा, पण त्याच्यात आधीच फूट पडलेली आहे. काय सांगतोस? म्हणजे हिरोईन कोण, हिरोईन कोण, मामा आणि भाच्यामध्ये लपडी येतात रोज. इथे चांगली बातमी दिलीस. मग
लोहा गरम है मर्द हथौड़ा चटका बसल ना अरे असं म्हणतात रे हिंदी मध्ये काय हे कामाला लाग हाँ 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 लवकर हो 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 काय मामा काय चाललंय अरे का रे संग्रह इकडे कसं काय वाट चुकला बा सकाळी सकाळी काय नाही इथून जात होतो म्हटलं भेटून जाऊ हा बरं तू आला मला तू विचारत होतं काय तुझ्या भावाच्या माणसांना धुतो धुतला मध्ये तिकडे लय मारलं होत बरं जाऊ दे की मी काय म्हणतो तुमच्याविषयी बोलायला आलोय मी कशाबद्दल मला सांग ती नवीन नटी आली यापुढं ती बिंदूचा रोल करणार आहे कोणाचा बिंदू 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 नसते रे येड्या सिंधू असते सिंधू हा तीच ती अरे बघ तो विषय आता आपल्यासाठी संपला फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप नो मामा असं असतं कुठं मामा एक गोष्ट मला सांगा आजपर्यंत स्त्री पात्र कोणी केलंय आपल्या गावात तुम्हीच ना तुमच्याशिवाय कोण आहे हो दुसरं आणि आता कोण कुठची पोर घेणार थुकरट ती तुमची जागा घेणार आपल्याला नाही पटत झेपतच नाही आपल्याला मलाच काय गावाला पण नाही झेपणार मोठा आला शाना नाही करू तू तू पण काढली होती नाटक कंपनी माझ्या अपोज मध्ये मामा काढली होती चूक झाली माझी पण चूक कळल्यावर बंद केली ना मी बंद केली का झाली आता कशाला माग चौक करताय पुढचं बोला की बाईचं रोल म्हणलं की तुम्ही आणि तुम्ही म्हणलं की बाईचं रोल पर्यायच नाही तर आपल्याकडं बघा म्हणजे हे बघ कसं आहे संग्रह तू जे म्हणतस ते एकदम चुकीचं नाही आहे पण काय करू शकतो ना आपण आपण काही नाही करू शकत रे का नाही काहीच का नाही करू शकत म्हणजे बंड करायचं संप करायचं नाटक होऊ द्यायचं ना गावात मला तर सहनच नाही होणार आठवा आठवा त्या लोकांच्या टाळ्या तुमच्यासाठी पडलेल्या तुम्ही सुभद्रा केली होती लोक तर वाटच बघत होते सुभद्रा कधी येणार सुभद्रा कधी येणार आणि जशी धष्टपुष्ट सुभद्रा स्टेजवर यायची काय गाणं गायची आठवा ते गाणं अजून माझ्या कानात घुमते माहिती मला नाही सहन होणार मला तर रडूच येते बघा म्हणजे विचार करा म्हणजे येतो मी अरे काही घेणारच का चा पणचा उपवास आहे माझा अहो चहा घ्या अग भाई आज आज सॉरी मी इकडून कसं येणं केलं म्हणायचं अहो मी आहे घ्या चहा घ्या एक सांगू का आज कधी नव्हे ते हा संग्राम बरोबर बोलून गेलाय नाही असं मी तसा विचार करतोय मी पण कसं आहे ना एकदा रावण घरी येऊन गेला तर काही वाटत नाही कारण फक्त बायको पळून नेली एवढंच मेन्शन होते पण जर का नारद मुनी घरात आला ना तर मग लय टेन्शन वाढत विचारपूर्वक केलं पाहिजे आपण तू इथे काय करतोयस तू अग एका मूवीचं लोकेशन फायनल करायला आलो मूवी येस तुम्ही पिक्चर करताय हो पण काय मिळतच नाही लोकेशन हवं तसं पण म्हंटल जर आता अमेरिकेत जाऊन शूट करा अमेरिकेत मग तुम्ही ओबामाला भेटले असाल ना नाही ग आम्ही खूप बिझी होतो ना आणि आमचा पिक्चर रिलीजला होता त्यामुळे जमलंच नाही त्याला भेटायला तर त्यांनी बोलवलं होता त्याच्या पांढऱ्या घरी आम्हाला भेटायला पांढऱ्या घर व्हाईट हाऊस अच्छा हा खरं सांगू मला ऍक्टिंग मध्ये ना जाम इंटरेस्ट आहे काय सांगतेस अशी ऍक्टिंग करते मी की समोरचा अगदी थंडच पडतो डायरेक्ट थंड हो हा ते बघा हो ते डोंगर दिसत आहेत का ते हा हो ते आमचंच आहे हो आणि हे चार पाच बंगले हो आणि ती पलीकडची नदी हा आणि आपण उभी ती जमीन हो सगळं आमचंच आहे काय सांगते जर मी सांगायला लागली सोय झाली
काय काय ना काय ना काय जर मी सांगायला लागली ना तर पूर्ण दिवसच कमी पडेल. हो आयला. बरं निधी, मला एक अर्जंट काम आठवलं, मी जरा जाऊन आलो. बरं निधी, तू अगदी माझ्या आयुष्यात वेळेवर आलीस बघ. जसं कसं ड्रायडेला क्वार्टर मिळाल्यावर आनंद होतो तसा आनंद झालाय मला आज. काय हो ओके चल 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 बाय 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 मी भेटतो तुला नंतर. अय्या याला हे सगळं खरं वाटलं की काय? मी किती छान ऍक्टर्स आहे. पण याला जर खरं वाटलं असेल तर सगळा गोंधळच व्हायचा. आम्हाला दारू चढत नाही. अरे भाई वाचतोस काय? अपनी तो निकल पडी. निकल पडी नाटकातले डायलॉग कुणाला पाठ नाही. अरे ऍक्शन कुणाला माहीत नाही. एंट्री कुणाला माहीत नाही. कॉस्ट्यूम सेट प्रॉपर्टी काहीही कुणाला माहीत नाही. आपण दारूच्या थेंबाला हातच लावत नाही. अरे सोडली का काय? अरे नाही म्हणजे दारूच्या थेंबाला हातच लावत नाही. बोल. आठवड्यातून 4 वेळा गाव तुला घरी घेऊन जातो काट्यावरून. रवसारा तेच बोलतो ना मी दारूच्या थेंबाला हात लावत नाही. काय माझा एक थेंब म्हणजे क्वार्टर आहे. बोल. असं आहे काय? आयले जम टाके रे तू तम तम तम. गे गे खंबा आज ना छोरेंगे. दोघ तय जाल. हां आधी आप पे कुठून टाक म खंबा देतो. ओके हां चल जस्ट की ओ हॅलो. हां ठीक आहे. नमस्ते. मी काय म्हणतो मला जरा बोलायचं. मला असं ना खूप वाटत की राव कंपनीत तुम्हाला इज्जत नाही काही. की राव बघा ना एक सिनियर माणूस त्याला मान पान द्यावा. हा असं काहीच नाही. सगळे आपले मामा 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 मामाच्याच मागे. तुम्हाला काही इज्जत आहे की नाही? टाकतो मी. इज्जत नाही मला. इज्जत नाही मला कंपनीत. इज्जतच नाही मला. बोल. मला काय वाटतं माहितीये का? खरं सांगतो मनापासून की तुम्ही ना तुम्ही कंपनीचा खांब आहात. खांब खंबा खंबा नाही खांब आहात. खांब पण खंबा घ्यायची लायकी नाही तुमची. मला नाही आवडत बाबा. मामा काय म्हणाले माहितीये का त्या दिवशी? की याला कंपनीत ठेवलंय ते खरंच केलेत मी. करेक्ट बोलले. करेक्ट बोलले म्हणजे दुसऱ्या कंपनीत मी आता तर मला कधीच आकल लागत. बोल मामा देव माणूस. अरे बाळा मला एक मुलगी पटली. तुला? हो मुलगी पटली. हो तिच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे. जमीन जुमला डोंगर. काय सांगतो? तिचे वडील रोज सीएम शी बोलतात. सीएम शी आईच्या गावात म्हणजे आपलं हॉलिवूडला जायचं स्वप्न पूर्ण होणार एकदम. आता सगळं होणार. याचा हात कापला ना तर रक्त नाही निघणार. ना दारू निघल. दारू निघल सगळी. चाल मामा असं बोलत. मग करेक्ट करेक्ट बोलत. करेक्ट बोलत मामा. ज्याला काल मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होत ना तर डॉक्टरने सलाईन म्हणून अख्खा खंबा उलटा करून लावला. बोल माझ्या अंगांगांगात सगळी दारू अख्खा खंबा गेला विदाउट चाकणं. बोल मामा म्हणजे ग्रेट मामा. काय ग्रेट आहे मामा? मामा मामा त्या दिवशी काय म्हणलं माहितीये का? की हा आहे ना एक नंबरचा पनवती पनवती तू दारू पी. ज्याला मामा पनवती बोलला. पनवती पनवती बोलला. पन करेक्ट बोलला मामा. करेक्ट बोलला मामा. मी पनवती जे मी जॉईन झालो ना त्याच्या कंपनीत तो पहिल्याच पटकात आवरा घाटा जायला ना लॉज जायला मामा. खरंच बोलतो मी. मजा जा जा मर मर त्या मामाकडे जा. पी अजून दारू. मामा काय बोलतो माहितीये? साला बाटली विकली ना त्याचेही 50 पैसे येतात. या माणसाला फुकट पण कोण विकत घेणार नाही. चकण्या एवढी किंमत नाही तुझी असं बोलतो मामा. दारूमुळे वाय गेलाय असं बोलतो मामा. दारूमुळे दारूमुळे आयुष्य बर्बाद झालं तुझं बोलतो मामा. मारू शकत मी मामाला. असं फालतूगिरी करत मामा. हे मामा दारू बोलतो फालतू आहे.
ज्याला माझं इन्सल्टिंग चालेल पण दारूला इन्सल्ट केलेलं मला अजिबात नाही चालेल, अजिबात चालणार नाही मला. तू दारू पी, मी पण दारू पितो. मामाला जाऊन मार दारूचा इन्सल्ट. नाही नाही मामा बोलतो दारू विष आहे, विष विष बोलतो मामा दारूला. मी काय आता मामाला सोडत मार. रे मला वाटलं मामा चांगलं सर्वांगून माणूस, मग चायला नाही पण भांजा. आता मामाच काय करतो बघच तू. जा मार मार जा मामाला. नाही नाही जो माणूस दारू बद्दल आवर वाईट बोलतो मी सहनच करू शकत, मी आता जीवच देत. अरे तू नको जीव दे. अरे मामाला मारत तुझ्या उतरून दारू माझं मला खंबा वाया घालवला गाव. अरे सोम्या कुठे चालणार तू? तुझ्या बापाच्या मैत्रीला गलत नाही, मी सुसाईड करायला चाललोय ते माझ्या बायांनो माझ्या बाबांनो न माझ्या सगळ्या मैत्रिणींनो. रे मी चालला सुसाईड करायला. रे ज्या गावामध्ये दारूचा अपमान होत त्या गावामध्ये मी राहूच शकत नाही. रे यो मामा दारूचा अपमान करता. रे यारा ऐकतो. रे दारू माणसाला स्वर्ग दाखवत. आवरा इन्सल्ट इम्पॉसिबल. मी चालला गावाला चाललो सोसायटी वाल सुसाइड करायला चाललो. बर कुणाला काय निरोप वगैरे द्यायचा आहे काय म्हणजे कुणाला काय द्यायचा असेल ना जासला म्हणजे खंबा कॉटर पेल्लू चाकण्याला सुकट बोंबिल बिंबिल. हे बघा माझ्या पिंडाला कावला बिवला शिवला नाही ना टेन्शन नाही घ्यायचं. मग काय थोडी दारू शिंपरायची पहिले दारीची. ओके बाय. आणि हे बघा माझ्या घरचा रस्ता आहे ना त्याला असं नाव द्यायचं सोमनाथ रमत गमत जाण्याचा मार्ग. आणि एका खांब्यावर खांबा सॉरी सॉरी खंब्याचा खंबा ना खंबा करे कसा उभा येतो ना खंबा चौकामध्ये त्या खंब्यावर माझ असच नॉर्मल होर्डिंग गुड बाय. ओके मी चाललो सुसाइड सुसाइड आय एम गोइंग. ए झाली का तुझी सुसाइड? चल हो बाजूला टाकी घ्यायची मला. हा ये चला यारे अरे उत्तर खा करुणा. कशाला? हा म्हणजे कशाला बोलतेस? अँडी सर प्लीज प्लीज मला एखाद्या बॉलिवूड कास्टिंग साठी बघा ना प्लीज. माझा जीव आणि ऍक्टिंग दोन्ही घुसमट्ट आहेत. ए बाळा तू एकदाचा जीव का देत नाहीस ग? काय सर? नाही म्हणजे आपण दोघे सुटू एकदाचे. ओ सर अगं तू जे नाटक करतेस ना तेच करत बस ना. अहो त्या नाटकात मी सिंधू आहे सिंधू आणि असेच मोठे मोठे रोल्स करायचे मला. म्हणजे बघा बसंती मस्तानी किंवा उमराव जान. ए डिअर असे लोकांचे जान घेणारे अघोरी विचार का करतेस? त्यापेक्षा मी ऍक्टिंग सोडते असा साधा सोपा सरळ विचार का करत नाहीस? ठीक आहे बॉलिवूड मध्ये नाही तर मग हॉलिवूड मध्ये तरी सेटिंग करा ना. रे ए थांब ए डायरेक्ट हॉलिवूड काय? तू हॉलिवूडला गेलीस म्हणजे टॉम क्रूज भिकेला लागणार, ब्रॅड पिट गाई म्हशी चालणार आणि आर्नॉल्ड उकडीचे मोदक करणार. सर
एवढी सुद्धा वाईट ऍक्टिंग नाही करत हा मी. अगं ज्याला तू ऍक्टिंग म्हणतेस ना ती ऍक्टिंग नाहीच आहे मुळी. त्यामुळे ती चांगली का वाईट हा प्रश्नच येत नाही करू नये. अगं तुझी ऍक्टिंग बघून ते रामसे बंधू आहेत ना ते सुद्धा पुराना मंदिर मध्ये राहायला जातील का. प्लीज प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सर, मला एखाद्या चांगल्या ऑडिशन साठी सांगा ना, मी हे सगळं सोडून येईन. आणि एनीवेज दिस इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. हॅलो हॅलो सर. शिट, देव त्यालाच पावतो जो डोक्यात जाऊन चावतो. अंबीरराव द्या एक खंबा द्या, शेवटचा पिऊन घेतो. काय झालं साहेब? कॅन्सर? कॅन्सर झाल्यावर मी दारू पिईन का? नाही नाही, असते काही लोकांची शेवटची इच्छा. शेवटची इच्छा आहे, माझी पण आहे. इथे बसून प्यायची ही माझी शेवटची इच्छा आहे. म्हणजे नक्की काय काय झालं? काय बोलणार, तुमचं नशीब दुसरं का आहे? काय झालं नागेश्वरराव, काय झालं सांगा. वाटल्यास एक खांबा घ्या, पण काय झालं ते मला सांगा. हा खांबा मला गावत नाटक येते माहिती आहे ना. हो माहिती आहे ना, ती मामाची मुलं ना. और रोज माझ्याकडून स्टॉक घेऊन जातात. उधारी बिलकुल ठेवत नाहीत, तुमच्याकडे कॅश मोजतात. कॅश देतात, उधारी ठेवत नाहीत. त्यांच्यामुळेच आता तुझ्या बारला टाळे लागणार आहे. म्हणजे नक्की काय होणार? त्यांचं नाटक दारूबंदीवर आहे. तुझ्या गावातल्या लोकांनी नाटक बघितलं तर गावात उभी बाटली आडवी बाटली होईल, वोटिंग होईल, दारूबंदी होईल गावात. मग काय करणार? काय करतो नागेश्वर, काय करणार? बस हातात घेऊन अहो बाटली. मग आता मी काय करू ते तरी सांगा तुम्ही. मी काय मार्ग सांगणार, तुम्ही हातात बाटली घेऊनच बसावं लागणार. नाही नाही हो, मला हॉटेल बंद करता नाही येणार हो. मला सहा मुलं आहेत हो. सहा मुलं आहेत तुम्हाला? बार कधी चालवता, घरी कधी जाता? अरे तुझ्या बार मध्ये दारू पिऊन आम्हाला पोरं होत नाहीत, आणि तुला सहा पोरं होत आहात. ती तुझी सहा पोरं आहेत ना रस्त्यावर येणार या नाटकामुळे. बघ तू असं नका हो बोलू. माझं ऐकशील? हो माझं ऐक. 50% डिस्काउंट आहे दारूवर. लोक दारूबंदी विसरतील, बार मध्ये गर्दी करतील. हा खंबा उधार नाही, तुला मोल्याचा सल्ला दिला म्हणून येतो आहे. 50% डिस्काउंट. हो हो नक्की नक्की या. याला पहिला खंबा म्हणत आहे या गाव आलो 50% ऑफ ले लो. अँड अवॉर्ड गोज टू एकच प्याला, म्हणजेच मी सर्वस्व मीच. कारण कोणी एवढी घासली नाही जेवढी की मी घासले. सो आय वुड लाईक टू डेडिकेट दिस अवॉर्ड टू काय करतोयस मूर्ख. अगं ती बघण्यासारखी तू एवढी चोच बाहेर काढलीस, मला वाटलं सेल्फी काढायचं आहे. वेड्या, मला किस हवंय किस. ए बाई तू ना हे बजेट वाढवण्याचे कार्यक्रम प्लीज करत जाऊ नकोस ग, हे उपासाचे पदार्थ मी नाही देऊ शकत. तू दारू प्यालेस? ऑरेंज फ्लेवर ऑरेंज म्हणजे देशी नाही कळतच नाही बाबा आजकाल. चांद रात को हुस्न और तबस्सुम में महफिल बनाते है. ए बाई तू ना लांबच राहत जा, कारण जवळ आलीस ना की खिशातले पैसे कमीच होतात. ऐक, उद्या ना एकच पहिल्याची खूप मोठी रिहर्सल आहे, त्याचे नोट्स काढणं वगैरे काहीतरी करावं लागणार आहे मला, कळलं? तर मला निवांत असं नाही चालणार बसून. माझी जावेद अख्तर, चल एक काम करतो, तुला देतो माझ्याकडचा स्टॉक, पूर्ण रात्रभर पीत राहा. ओके चल.
पर मैं तो तुम्हारे दिल में रहती हूँ, मैं कुठे जाऊँ? नको, दिल मदे नको, खूब लोड है, हाँ, नको ते दिल से, हाँ, चल, चल तू। अमर, अमर, अरे मामा कुठे दिसला करे? नहीं ना राव, काय कळतच नाहीये, काय सुचतच नाहीये, रात्रभर शोधतोय आम्ही। हे सगळं ना त्या नागेश रावणी केलंय। अरे कसं चाललंय? अरे बसा रे, अरे बसा बसा रे, नका इतका मान देऊ, सवय नाही मला इतक्या मानाची। भाऊ माझं भाऊ काय ओकतोयस की काय? आपल्या गावातल्या आणि नाटकातल्या पोरांना सुद्धा त्यांनी व्यसनी लावलंय। मी सोडणार नाही त्या नागेशरावाला, आता बघतेच मी त्याच्याकडे। चल आपण तरी शोधूयात मामाला। हा मामा गेला तरी कुठे काय कळत नाही, एक काम करूया तिकडे बघूया। चल चल ओके। हा बघ, अरे मामा तू सुद्धा त्या दारूच्या व्यसनी लागलास वाटतं, चल घरी चल चल। आय आप्पा खुने पडेल काय? आता कशाला आला इकडे? कशाला आला इकडे? आता उमेदीच्या काळात मी तुझ्याकडे आलो होतो, तर नाटकवेडा म्हणून घरच्या बाहेर काढलास, अगलास, आणि आता स्वतःच्या पोराला घराच्या बाहेर काढतो आप्पा खुने पडेल? एक लक्ष टू, मला जरी पोरगा नसला ना तू माझ्या पोरासारखा पोरगा म्हणले त्याला, आणि तू कोण नाटक करत कोण तू का मी? हा एक लक्ष टू, हा भैरसाहेब नागपूर त्याच्या पाठीशी उभा आहे, त्याच्या नाटकात मी काम करणार आहे, आणि रोल आपल्या मनासारखा नसला तरी चालेल आप्पा कोणी पाटील, पण हा भैयासाहेब नागपुरे कोणाच्या पाठीशी उभा राहणार, त्याच्या नाटकात काम करणार, एक जबरदस्त नाटक करणार आहे मी, जलसा जबरदस्त जलसा जबरदस्त जलसा। दादा 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 मस्त मस्त नाटक नाही होत आता, म्हणजे नाटक नाही होत, काल धिंगाणा झाला, पोरं दारू पिऊन आली नुसता धिंगाणा केला, हे बेस झालं, पण होईल पण नाटक काय भरोसा नाही रे त्यांचं, असं काय बोलतोयस मग? नाही नाही असं नाही झालं पाहिजे, होईल पण नाही होईल पण असं नाही झालं पाहिजे, एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे। हो ना, मी काय म्हणतो आपण घोड्याला पाण्याजवळ नेण्यापेक्षा पाणीच घोड्याजवळ आणलं तर? नको नको मला घोडा लागतो। तू माझ्या आयुष्याला लागलास ते काही कमी आहे का? आता तुला घोडा कशाला लागेल? अरे असं म्हणतात मराठीमध्ये, म्हणजे आपण 10 चाली खेळण्यापेक्षा एकच असा वार करायचा, 100 तुकडे इकडे 100 तुकडे तिकडे। झालं कामाला लाग मामा। हे बघी, अरे अगं करुणा तू इकडे काय करतेस? तिकडे आपली रिहर्सल आहे, तुझे सगळे मेन सीन्स आहेत आज। ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं। पेमेंट वाढून मिळणार नाही? मी तुझ्याशी बोलत नाही। पण करुणा खरंच पेमेंट नाही वाढणार? अरे ऐकून तर घे, मला पेमेंट नकोय वाढवून। आता बोल। मला डेव्हिड धवनचा कॉल आला होता। प्लीज हा झेपेल असं फेकत जा। अमर तुला माझ्यावर विश्वास आहे की नाही? डेव्हिड धवन तुला कशाला कॉल करेल गा, एवढे वाईट दिवस आलेत त्याचे। अरे ते मला वरुण धवनच्या अपोजिट लॉन्च करणार आहे। अमर हिचे 200 रुपये वाढव। ए बाई काहीही बोलू नकोस। मी तुम्हाला एवढंच सांगायला आली आहे की आज रात्री मला यायला जमणार नाही, मी मुंबईला जाते मीटिंग साठी, आज जाईन आणि उद्या रिटर्न येईन। ओके करुणा, जी ले अपनी जिंदगी, बाय बाय, चल रे। अरे अमर मैंने उसके आंखों में सच्चाई देखी। सच्चाई कसली? लुच्चाई असेल, एक नंबरची लुच्ची रे ती लुच्ची।
ते सगळं सोड रे, आपण आता मस्तपैकी बसूया. काय? आणि मला हे पण कळलंय की दुसऱ्या गावामध्ये एक मस्त अशी लावणीवाली आली. काय सांगतो? माधी बसायचं सव्वालच नाही, कारण सूर्य मावळला, लिव्हर खवळला. हो लगभगत आली महालात एक नार गुलजार, आन वाटावर डाळिंबतीच्या गाली अंजीर. ए दुधावानी काया तिची कापी थर थर, आन महालात कोण आली ही नक्षी सुंदर, नक्षी सुंदर, नक्षी सुंदर. आधी भीती होती मला आल्या गेल्याची, टकमक टकमक डोळ्याची. माझ्या सरजा दूर, माझ्या राजा दूर, हेच पाऊल पडलं चोरीच, हेच पाऊल पडलं चोरीच, हेच पाऊल पडलं चोरीच. हो बाई तुम्ही रात्री येणार का, गुपित काय आम्हा सांगाल का. हा द्या जरा हिस्सा बघितल्या दिल्याचा, हा द्या जरा हिस्सा बघितल्या दिल्याचा. हो बाई तुम्ही रात्री येणार का, गुपित काय आम्हा सांगाल का. बांगडी फुटली सोरगीट चकली काही लाभ झालं, काय म्हणावं रात राणीला काही नव केलं. हेच पाऊल पडलं चोरीच, हेच पाऊल पडलं चोरीच, हेच पाऊल पडलं चोरीच. हो बाई तुम्ही हात पकडाल का, गाडीवर सांगा बसणार का. ए जाऊ थोडं फिरू गल पुन छपून, बघू दे गल आकाशनी डोळ टपून. बाई तुम्ही हात पकडाल का, गाडीवर सांगा बसणार का. चार जमलं गाडी वन बघताय करून किरपी मान, काय म्हणावं ह्या हरणीला काही नवं केलं. हिच पाऊल पडलं चोरीच, हिच पाऊल पडलं चोरीच, हिच पाऊल पडलं चोरीच. हाय गाइस, कल रात को तुमने सरल सरल खोटा बोले, तुमको जरा सा भी लाज नहीं वाटे? अरे इतना खोटा तो मैं भी कभी नहीं बोला. नहीं नहीं मेरे जाने आरजू, मोहब्बत दे रुखसार,
मुझे पहले लाज वाटा पर फिर भी मैंने खोट बोला। एगा अमर मी तुला पहिलंच सांगितलं होतं पण तू माझं काय ऐकलंस नाही। आणि बाई तुम्ही काय नाचता हो? डेव्हिड धोन माझ्या शेजारीच बसला होता, मला म्हटला तुम्हारे मॅडम को मैं पिक्चर में साइन करने आया। करुणा का केलंस असं का? तुम्हारे प्यार के खातिर। अरे मी सगळं तुझ्यासाठीच केलं रे, मी बघते की तू एकटाच मेहनत घेतोयस म्हणून तर मी तिकडे गेले, कारण मला 25,000 रुपये मिळणार होते, तुझ्यावरचा भार कमी झाला असता रे। मी सगळं तुझ्यासाठी केलंय, फक्त तुझ्यासाठी। करुणा करुणा अमर चला अमर बोमला निद्या दारूला नकार ना चासला निद्या कुठे गेली निद्ये दर। अरे माझ सोन चहातला काढल रे फरसान आणलं तू रमी माशावर जगणारा माणूस पापलेट कोळंबी सुरमे कुठे माशावर जगणारा खरच की मांस खायचं आणि माशा मारत बसायचं फालतू किती करू नको पापलेट बिपलेट काय नाही जे दिलंय ते खा आणि घे झोपून गप गुमान आईशीवर गेली जाला पोरगी ही जीभ आहे ना तुझी जीभ ती माझ्या बायको सारखीच आहे काहीतरी माझ्या करणं घ्यायचं थोर तरी घ्यायचं ना माझ्या करणं काय घेऊ क्वार्टर हे अशी गु हे अशा सवयी आई वैतागली आहे तुम्हाला पळती सारखी माहेरी अरे चल फालतूगिरी मन सांगू नको हे बघ मला इम्पॉर्टंट फोन येणार आहे सीएमचा दारूचे गुत्ते का बंद करायचं यो उपाय मी सांगणार काय करा सगळ्यांनी सर्वप्रथम आपापल्या घरात पाईपलाईन फिरवायची न घरात नल बसवायचा असा नल खोलला विस्की रम अशी दारू प्यायची घरातला नल जर असा खोलला ना गुत्तर कोण जाणार कोण जाणार मला सांग ना कोण जाणार आहे झालं म्युझिक वाजलं फोन आला वाटत रे म्युझिक कुठे फोन वाजत माझ सुट्टी वाजत रे ढोस ती दारू आणि चालू दे तुझा कॉल मी येते अगं थांब जरा आपण इकडे बोलू मला तुझ्या बाबांशी बोलायचं होतं असं काय बोलायचं माझ्या बाबांशी अगं आपल्याबद्दल आपल्याबद्दल हो पण काय बघ कुणी दुसऱ्याने येऊन सांगितल्यापेक्षा म्हटलं आपणच येऊन सांगू समजलं येऊन सांगू म्हणजे असं काय बोलायचंय अगं आपलं म्हणजे माझ्या पिक्चर बद्दल पिक्चर बद्दल हा मला सांगा ना म्हणजे असं काय काय तुमच्या पिक्चर मध्ये असं काही स्पेशल अगं काय नाहीये ते विचार काय भारी आहे माझ्या पिक्चर मधली लव्ह स्टोरी आणि त्याच्यामधले लव्ह सीन्स तर एक नंबर जबरदस्त आपण इकडे बसूया का अगं तू माझ्या सोबत चल मी तुला माझ्या पिक्चरचा एकदम लव्ह सीन ची रिहर्सल दाखवतो तू चल माझ्याबरोबर चल चल दाखवतो तुला अरे अरे पण कुठे ये ना ये तू बस इथे बस बस हे बघ आता मी तुला माझ्या पिक्चर मधला किसिंग सीन सांगतो हा त्याची आपण रिहर्सल करू हा ओके हा रेडी तू काय साबीप आहे काय नाही आमच्या शेतात असं काही साबीप काय नाही आहे बरं बरं चल रिहर्सल रिहर्सल कॉन्सन्ट्रेशन अरे काय भूत भीती काय असं काय नाही आमच्या शेतात भूत वगैरे बरं कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन असं काहीतरीच मग ये ना आपण आईच्या गावात कोण आहे करुणा निधी करुणा निधी अमर प्रेम अमर प्रेम मामा संग्राम तुला किती वेळ सांगितलं असं मंदिरा सगळं अडवायचं जाऊ नको माझी काम होत नाहीत रे मी कुठे तुम्हीच अडवायत नाही म्हणजे रस्ता कुठे तुम्ही कुठे माझं जरा काम होतं तुमच्याकडे माझ्याकडे काय रे नाही म्हणजे मी ना एक सॉलिड नट आहे कोण सांगत तुला सांगितलं म्हणजे असं म्हणलं ते आतून लय वाटतंय ते बाहेर काढायला योग्य ती जागा मिळत नाही हा मामी काय म्हणतो मला तुमच्या नाटक कंपनीत घ्या ना बघा मग माझा अभिनय बघा मग तुमची नाटक कंपनी एक नंबर होणार
अच्छा अच्छा, म्हणजे तू आमच्या नाटक कंपनीत कामाला आला? एक नंबर. आमची नाटक कंपनी एक नंबर होती. मग तुझी स्वतःची नाटक कंपनी का बुडाली रे? मामा जाऊ दे ना, आता कुठं मागचं उकरत बसताय. मी खरं सांगतो, तुमच्या नाटक कंपनीत ना प्रामाणिकपणे काम करतो. हे बघ, खरं सांगू, तू आणि तुझा जो भाऊ ह्यांचं ट्रॅक रेकॉर्ड काही चांगलं नाही आहे. नाही नाही नाही, मला मान्य. माझा भाऊ रावण आहे, दहा तोंडाचा रावण आहे, मान्य मला. पण मी मामा, मी बीबीच देव मामा, साधा सरळ बोलायो मी. मामा मी पाहतो एकदम प्रामाणिकपणे काम करशील. हे बघ, कसं असतं तुला सांगतो. कसं असतं नाटकात काम करणं? म्हणजे नुसतं काम करणं नाही रे, ते एक रंगभूमीची सेवा आहे. म्हणजे जेव्हा आपण काम करत असतो ना, तेव्हा म्हणजे एक प्रकारे रंगभूमीची अशी पूजा करत असतो काम करताना. एकदम प्रामाणिकपणे काम करशील? हा एकदम. काड्या करणार नाहीस? ठीक आहे, उद्यापासून तालमेल आहे. मामा असू दे, बघा माझा उद्या तालमेल. चल चल चल, काड्या करू नको, लय काढे माझ्याकडे. मामा मामा, सांगा 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 सांगा, मला काय काम आहे सांगा, काम सांगा मला. झाडू मारून दे. काय झाडू? मी झाडू मारू? अहो अहो, झाडू मारण्याचं नाटकात काय काम आहे मला सांगा. तेच तेच बघायचं मला, तुझी क्षमता बघायची आहे, ताकद बघायची आहे, तू काय काय काम करतो ते बघायचं आहे मला. काय करतो मी? काय करतो पका तुम्ही? ओ अशी वाक्य फेकतो ना लोकांच्या तोंडावर, लोकांच्या टाळ्याच मिळणार आहेत मला. न थांबणार टाळे मिळणार आहेत असं कडकडून. असे एक एक पंच टाकतील ना, लोक हैराण होतील माझं काम बघून. तुम्ही फक्त सांगा माझा रोल कुठला आहे. मुख्याचा. काय मुख्याचा? घे घे टाळ्या घे. मग काय घंटा बाबा मुख्या बाबा तोच रोल आहे मुख्याचा. की तुझी स्क्रिप्ट आहे, हा सीन आहे आणि हे डायलॉग्स. तर पाटंतर कर, पाटंतर कर याचं. वाक्यात मला मुख्य नाही मी. बाबा अरे हे पाठ काय आत्ता पाठ करून टाकतो पा. बाबा मामा वाक्य आता बघा कसं पाठ करतो बघा. काय वाक्य दिली याला? ज्याला किती टाकू तेच सांग. अरे किती टाकू? बस 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 तोरीचीच घे. हा बस. पाणी किती? पाणी थोडं थोर थोर पाणी. बस 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 थोर बस. चेस चेस फुटल आलू. हे दारू म्हणजे काय होतं विराम? ज्याला दारू हे मादक पेय. कोण बोलतं दारू वाईट आहे? चिकटत म्हणून. अरे शेवटपर्यंत चिकटत म्हणून दारू वाईट आहे कर. आता म्हणणं सांग, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, डिग्र्या घेता, ते पण शेवटपर्यंत चिकटत का नाही? आहे का नाही? हो शेवटपर्यंत चिकटत म्हणून कोणी डिग्र्या घेणं सोडतं का म्हणा? बोल बा सारे. सोडतं काय? बोल मग म्हणा सांग भागीरथ, दारू पिणं का वाईट आहे? बोल. चकना घ्या, फ्रेश आहे एकदम. फ्रेश फ्रेश मस्त. ज्याला फ्रेश आहे चकना. काय आलं? फ्रेश आहे. ज्याला घरून येताना व्यवस्थित जेवून येताना की नुसतं चकनाच खाता शिकर. हे बघ म्हणत सांग, तुम्ही तरुण पिढी सगळी पोर लफरी करता, बदनामी होईपर्यंत तुम्ही लफरी करता. पण म्हणत सांग, अवरी बदनामी जायली तरी लफरी करायची सोडता का तुम्ही? मग म्हणत सांग, दारू पिणं क वाईट आहे म्हणत. तुम्ही वाटेल ते डायलॉग नका हो घेऊ. काय झालंय? तुम्ही नाना नाना पाटेकर नाही अच्छा आहे वगैरे, ते नटसम्राटगिरी नको.
आणि हो स्वतःचे डायलॉग ऍडिशन करायला तुम्ही काय भारत गणेशपुरे आहात नाही तर काय मी कोण नाही माहितीये मी मिलियनियम मिलियनियम ऑफ द ऍक्टर अरुण कदम समजत आणि वसाडे काय वसाडे कोण रे वसाडे इकरे इकरे काय इकरे तुरा सुंदाक एलेच बोलतात वसाऱ्या अरे आपण भेदभाव नाही करत रे लेडीज असो जेंट्स असू दे नको नको तुम्ही हा रोल नका करू तळीराम रोल नको करू तुम्ही एक काम करा तो आपला हा करा सुधाकर करा सुधाकर मी करत रे पण तो दारू पितो कर रे हा मजबूत पितो करतो सुधाकर करतो कर तर मग हे ठरलं आता तो संग्राम त्याला आपण तळीरामचा रोल देऊ आणि हा सुधाकर करेल बरं तो आहे कुठे तो संग्राम अरे आता होता ना इथेच होता ना बर बघतो मी शोधतो त्याला हे आवड जरा पटापट फायनल सुधाकर आला दारू प्यायला भेटत सुधाकर मी करत घ्या चकना खा घरात कोण नाही एक बाथरूम मिळत नाही गावात एक एरी असेल पण काय डायलॉग आहे माझा काय डायलॉग काय माझा ए जास्त अंगाशी यायचं काम नाही अमरणी सांगितले म्हणून तुझ्या बरोबर काम करतीये लाज नाही वाटत घरात चांगली बायको असताना असे धंदे करतोय ते बायको गेली ना आता मी एकटाच आहे घरी कोण राहील तुझ्या बरोबर तू राहशील की अरे तुम्ही इकडे काय करताय मी तुम्हाला किती तिकडे शोधत होतो रिहर्सल करत होतो बर ऐक संग्राम तळीरामाची भूमिका करशील का तळीराम हा तेनालीराम पण करतो सांग फक्त हा हे बघ आता तळीराम म्हणजे कोण काय जो दारू किती चांगली हे सांगतो काय दारू किती चांगली हे मी सांगायचो हे मी सांगायचं हा कर ना आता तू म्हणतोस म्हणून करतो हा मग आणि निधी तू आता एक काम कर तू गीताचा रोल कर हा आणि गीता म्हणजे कोण तर तळीरामाची बायको नाही नाही मला दुसरं काहीतरी दे अरे नाही नाही काय दुसरा रोल नाहीये ग आता नाटकामध्ये आणि आता खरं आयुष्य थोडी याच्याशी लग्न करायचंय आता एक काम कर स्क्रिप्ट घे व्यवस्थित वाच डायलॉग पाठ कर मी आलोच चल ए जास्त खुश नको होऊस हे फक्त नाटक आहे आणि खऱ्या आयुष्यात हे असं कधी होणार नाहीये कधीच होईल होईल एक मिनिट आपल्या दोघांचं लव्ह सीन आहे का बघा ना ए लव्ह सीन करेन आपल्याला तूच बघत बस ए लव्ह सीन करूया ए नवरा बायको तू बायको मी नवरा ए अरे तो सांगून गेला ना अरे यार म्हणून मी नेहमी बोलतो देव त्यालाच पावतो डोक्यात जाऊन चावतो दारू हे माझ्यासाठी अमृत होत अमृत पण त्या दारू मुलं माझ होत्याच नव्हतं जायलं कंगाल जायलो मी सागल कोण मला जवळ करतच नाही माझे नातेवाईक मनाची गानरडा मानून बोलतात आणि घरी पाठवतात आजची परिस्थिती सगळे प्रॉब्लेम झालाय माझे साधी कोण नोकरी सुद्धा मना देत नाही बोल दारू वाईट रे बालानो दारू वाईट दारू कुणी पिऊ नका दारू मुलं ये सुद्धा कर बर्बाद झाले दारू वाईट रे बाला दारू वाईट अरे भाई हा ते एकच पहिला तर सेटचं सर्व व्यवस्थित चाललंय की नाही हो दादा माझे लोक काम करतात दिवसभर हा ठीक आहे अशी ती काम करणारीच लोक पाहिजे ना आपल्याला ए ऐक ना नाटकात मी सिंधू करते मग सुधाकर कोण करते ते आपल्या गावातले सोमनाथजी आहेत ना रे बाबा क झालं ते करतायत ग शी तू बरा आहेस ना तू बघितलंस त्यांना मी नाही करणार त्यांच्यावर काम वगैरे अरे एखादा हँडसम मुलगा तरी आणायचा ब्रॅड पिट सारखा ब्रॅड पिट अगं ते या गावातले विल स्मिथच आहेत ग काय प्रॉब्लेम आहे आणि तसं सुद्धा ना हे खरं आयुष्य नाहीये नाटक आहे आणि तसं सुद्धा खरं आयुष्यातला ब्रॅड पिट मीच आहे की नाही तुझं अरे इथे तरी चॉईस दे मला एनिवेज बरं नाटकात तू माझ्या भावाचा रोल करतोयस मग तूच कर ना सुधाकर अगं मी नाटकात एवढा मोठा रोल नाही करू शकत ग एकट्यावर आहे जबाबदारी सगळी तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ना
ब्रॅड पिट आयला आयुष्य गेलं थालीपीठ खाण्यात. हे बघ, मला तू खूप आवडतेस. हो, बऱ्याच दिवसापासून तुला सांगणार होतो, पण आज काय राहुलं नाही. आणि मला हेही माहितीये की तुलाही मी आवडतो. आणि तू जर म्हणत असशील ना तर मी आत्ता लग्न करायला तयार आहे. हो, हेच डायलॉग आहेत ना माझे. नाही, तू कुठला रोल करतोयस? अगं भागीरथाचा. नाही, पण यात त्याची अशी कोणी बायको किंवा प्रियसी कोणीच नाहीये. अगं अमरच म्हटला. हेच डायलॉग आहेत तुझे. थांब आता त्यालाच विचारतो. अमर थांब, तू इथेच थांब, मी त्याला विचारून येतो. अमर स्क्रिप्ट म्हणजे एवढे मोठे मोठे डायलॉग दिले, भाच्याचा विश्वास आहे मामावर का? मामाला किती मोठे डायलॉग दिले तरी मामा एका फटक्यात पार पडेल म्हणून. मग काय, अरे अमर म्हणजे माझे डायलॉग कुठून सुरू होतात रे? कुठे गेले? हा मामा अच्छा आले का? हा हे बघ, ही स्क्रिप्ट आणि हा तुझा डायलॉग, आणि आता वाच आणि पाठ कर. ओके, हो करा. चल चल पाठ कर. अरे अरे एक शब्द आहे, हो चालेल. हो चालेल का? चालेल. ही काय फालतू गिरी आहे? हो चालेल का? हो चालेल. हा काय इज्जत काढता का माझी? अमर कुठे गेला तुम्ही? हा अरे अरे हो चालेल कसं? नाही चालणार रे. अरे लोक तुम्हाला मारतील, मला नाही मारणार. अरे कुठे कुठे गेले? अहो एवढं ओरडायला काय झालं? तुम्ही शांत व्हा, हा घ्या गरम चहा आणि थंड व्हा. तुम्हीच प्या तुमचा चहा, तो मला पाहिजे चहा वगैरे. हे तुमच्या भाच्यानं काय प्रताप करून ठेवला बघा आता. हा काय डायलॉग दिले मला? हो चालेल. हा असं कसं चालेल? अरे ज्यांना नीट बोलता येत नाही, वाचता येत नाही, त्यांना पानाच्या पानं संवाद. आणि मला काय तर तुम्ही बरं झालं वेळेवर आलो, नाही तर हाय डायलॉग गेला असता माझ्या हातून. हा याला काय अर्थ आहे काय? हा हो चालेल का? हो चालेल. अहो तो आता काहीतरी करतोय की नाही मेहनतीने, करू दे त्याला. आणि खरं सांगू का, चिडल्यावर ना तुम्ही खूप क्यूट दिसता. येताना काय डोक्यावर पडल्या त्या काय? हा क्यूट दिसता का? क्यूट दिसता. जा घरी जा, कपडे काढून ठेवा पटकन. काहीतरी हळू बोला. अरे कुठे चालले तुमच्या यात्रा? कपडे काढून ठेवा, म्हणजे पाऊस पाण्याचे दिवस आहे, पाऊस येईल. वाळत घातलेले कपडे काढून ठेवा. आणि हो, ती माझी बाहेर वाळत घातलेली चड्डी पण काढून ठेवा. आणि नाही का काही? हा म्हणजे तू काही चड्डी घालून नाही आला का आज? तुमच्या सारखा थोडीच आहे मी. फटकाच मारले आज बस. अरे तुम्ही काय पुरुषांच्या गोष्टी ऐकत बसल्या? लहान समजू नका, वय झालेलं आहे त्याचं. त्याला काय अर्थ आहे काय? अरे जातीवंत कलावंत आहे रे मी. मग हो चालेल का? चालेल. नाही चालणार ना? हे बघ मामी, हे असं आहे. हा याला काय अर्थ आहे? काय नाही, याला काय अर्थ आहे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ धीस? काय झालं काय? मी ही कंपनी चालवतो, हे सगळं चाललं ते माझ्यामुळे चाललंय. हा आणि माझ्या वाटायला काय एवढी शेवटी शिरवल? तुम्हाला रामलाल का? इथं आल्यावर माझा भजन लाल केला तो सोमनाथ तो. हा तो बेवढ्या लोकांना यांनी मोठे मोठे रोल दिले, पण माझ्या वाटायला काय एवढसा रोल? हा याला काय अर्थ आहे? अरे मामा जरा शांत हो ना. अरे कसं झालं माहितीये का, मला बघायचं की ह्यातले कोण कोण कुठले रोल कोणाला दिल्यावर परफेक्ट कुठला रोल कोण करू शकतो. आणि तू समजू शकतोस रे, ते लोक नाही समजू शकत. काय अर्थ आहे काय? ए अमर, हे काय मला नाटकात गायचंय वगैरे? हा म्हणजे ते संगीत एकच प्याला आहे ना, तर गावं लागणार ना. अरे हो, पण आजच्या काळात हे गाणं जरा बघणार. आता काय बाई वाड्यावर आहे लावू का? हे बघ, एक काम कर, मस्तपैकी सूर वगैरे शिक कुणाकडून तरी, किंवा येत असेल तर बघ जरा ट्राय कर. मामा तू जरा सूरवीर शिकव की. हा बघ कसं राहते ना, जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटात. याच्याकडून शिक मामा. मी काय शिकवणार काय मामी? जरा सूरबीर शिकव की. मी सूर बीर शिकवेन, चालेल? नाही गेलीस तरी चालेल, काय हरकत नाही. चल जाऊ कुणा मी शरण आजी लागे. हुर हुर आजी लागे. हुर हुर काही सुचेना, काही सुचे ना, काही सुचे ना. काहीच नाही सूचना या नाटकात, मला काहीच सूचना. अरे संगीत नाटक करताय? अरे मामा मामा गाणारे नदी आणायला पाहिजे होती ना. संगीत या आता आता करा, नुसतं एकच प्याला. हा काय अगं बाई, फोन आलाय.
अमरचा फोन. हाँ अमर बोल. अग आई कशी आहेस? तू कसा आहेस बाळा? मी मस्त. अग आता उगाच इमोशनल नको ग होऊ. ऐक आता मी काय सांगतोय. आपला आरामगड आहे ना, तिकडे आपल्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे. तुला यायचं आहे नक्की? हो हो मी नक्की येते. हा आणि जमल्यास त्या कटाप्पाला घेऊन येणार नाही आला तरी चालेल, काय हरकत नाही. आहे का अमर? पण यावेळेस तू नाटक चांगलं कर. हा हा बघ. हा हा अगं आई अजिबात टेन्शन घेऊ नको, काही गोंधळ होणार नाही. आणि मामाने आणि मामीने खूप मदत केली. भैया कसं आहे रे? अगं मामा मस्त आहे, विचारत होता कालच. चल मी ठेवतो आता, जरा भूक लागले, खाऊन घेतो काहीतरी. ओके ओके बेटा. लैला हो लैला ग्राउंड फ्लोर वाली तू शैला. जरा गप बस ना यार. बर तुझ्यासाठी दुसरं गाणं म्हणतो. मंदा ग मंदा मंदा कसला हा तुझा धंदा. अरे गप ना यार, तू टेन्शन घेऊ नकोस रे. तरी मी तुला सांगितलं होतं निधी बद्दल, तिला सरळ सांग म्हणून की आलीस तर वेलकम, नाही तर गर्दी कम. पण तू सुधारणारच नाहीस. आता कॅनडा काय, कर्नाटकात पण जाता येणार नाही. तिचा बाप सोमनाथ आहे रे. हा सोमनाथ ते पण आहे. अरे तू टेन्शन नको घेऊ रे, तुला माहिती आहे ना आपल्या घरातले तर काय कोणी येणार नाही आहे. आणि तुला आठवत आहे ना की मला माहिती होतं रे मामाची स्वतःची नाटकाची कंपनी आहे, म्हणून तर इथं घेऊन आलो. आधी तू मला सांग, तू संग्रामला नाटकामध्ये का घेतलंस सांग ना. हे बघ कसं आहे माहिती आहे का, अरे बाबा वेळेला केळं आणि उपासाला सीताफळं. हे असली सडलेली सीताफळं काय उपयोग? अरे बाबा आरामगड मध्ये अशीच फळं मिळणार. अरे त्या संग्रामवर अजिबात विश्वास ठेवू नकोस. हे बघ बर मी काय म्हणतो, टेन्शन मला पण. आज रात्री जरा आपण बसू. बसू टेन्शन विंचन वगैरे जाईल वाटलंच मला. अरे बाबा लावणी विषयी संग्रामनी शेवटी सांगितलं होतं ना, डोंट वरी काही लफडा होणार नाही, काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके टेन्शन तर मला पण आहे म्हणायला. चल बसूया. चल भूक पण लागलीच आहे. गीताबाई कुठे कागद मोडायचं काम मिळतंय का बघा हो. ज्या ठिकाणी फुले वेचली त्या ठिकाणी आता गोबऱ्या वेचायची वेळ आली आहे हो. गीता गीताबाई कुठे कधी. हॅलो ब्युटी क्वीन करुणा? नाही नाही हा मीच मीच ब्युटी क्वीन. कोण बोलतंय? मैं प्रोड्यूसर यो यो मनी सिंग बोल रहा हूँ. एक्चुअली मैंने तुमची ऑडिशन देख ले ली है. तो इट वॉज फैसिनेटिंग फैसिनेटिंग. थैंक यू. मुझे आप लीड के लिए चाहिए. मेरे पास एक्चुअली तीन ऑप्शन है, मधुबाला और माधुरी दीक्षित और तुम्ही. पण तुम्ही मला बघितलंत का? हो मॅडम, तुमची बॅक साईड आहे ना, बॅक साईड डिक्टो माधुरी दीक्षित. डिक्टो तुम्ही चालता ना, जेव्हा चालता तेव्हा सेम कटरीना. आणि राईट साईडने तर मॅडम तुम्ही दीपिका आणि लेफ्टने प्रियंका. आणि मॅडम तुम्ही जर बुरखा घातलात ना बुरखा, तुम्ही डिक्टो गुरखा जुलिया रॉबर्ट्स. थँक यू सर. बट प्रॉब्लेम व्हॉट दॅट वी आर हरी, म्हणजे ॲक्च्युली उद्या सकाळी मला तुमची स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे. उद्या सकाळी? उद्या सकाळी नटराज स्टुडिओ फ्लोअर नंबर 420. आओ पण माझं आज नाटक आहे हो, आणि ते सुद्धा आरामगडला. ओ नो नाटक. ओ नो. नाही नाही मग तुम्ही पोचू शकत नाही याचा अर्थ उद्या ऑडिशनला. नाही नाही म्हणजे तसं नाही पण खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणजे बघा कसं, तुम्ही आलात तर फिल्म तुमची, नाहीतर मला दुसऱ्याला कोणीतरी घ्यावं लागेल. यू अंडरस्टँड? सो थिंक अँड निर्णय घ्या तुम्ही. बाय बाय. लागली यांची वॉट.
काय होणारे नाटक करून, सिनेमा इज सिनेमा. एकच प्याला काय करत बसलीस करुणा, चहाचा एक पण प्याला परवडणार नाही नाटक करून. करुणा दिल से नही दिमाग से सोचो, दिमाग से करुणा दिमाग से. केव्हापासून हका मारते मी तुला. अगं ते सगळं सोड, करुणा कुठे? करुणा कुठे म्हणजे? तुझ्याच बरोबर असणार लवबाळ. ए मस्करी सगळी सोड ग, ती मला म्हणाली की मी तुझ्या बरोबर येणार, कारण थिएटरला एवढं लवकर जाऊन काय करायचं? नाही, मला म्हणाली मी लवकर जाते, मला मेकअप वगैरे करायचा आहे, तयारी करायची आहे. जरा फोन वाजतो. हॅलो अमर, नाटक बोंबललं की नाही तुझं? तुझी हिरोईन गेली पळून मुंबईला, पिक्चर मिळाला म्हणून. अर्थात फोन मीच केला होता प्रोड्युसर म्हणून. अरे काय झालं सांग. कर विदाउट सिंधू नाटक. भावा कळलं का तुला? नागाचा चावा विषारी कावा. नाग्या बोंबल बोंबल बस बोंबलत. आता आपण दिसतो साधे पण डसतो कचकन. काय झालं? करुणा पळाली. करुणा पळाली? अरे पण आता आता प्रयोग आहे, काय करायचं? थांब, काहीतरी विचार कर, काहीतरी करू. काय ते काय माहित नाही पण काहीतरी करूया. हो हो हा थांब, मी आलो. हो हो ना बाजूला. अहो ऐका ना, ती करुणा पळाली. काय सांगतेस? अहो पळाली. काय सांगतेस? त्या नागाने फितवली तिला. मी तरी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होते की नाही. अहो अहो करा ना काहीतरी. काय करणार आहे? या नाटकात मला दोन वाक्याचा रोल आहे, तेवढं मी करणार. माझं काम संपलं की मी जाणार. नमस्कार. अहो अहो पण नाटकाचं कसं होणार? नाटकाचं कसं होणार ते तुझ्या लाडक्या भाच्याला विचार, लाडक्या डायरेक्टरला. एवढा मोठा नटसम्राटला दोन वाक्याचा रोल दिला, याला काय अर्थ आहे काय? अहो अशा वेळी हेवे दबे नाही कळत, असं कोणी वागतं का? हा जा जा तुम्ही तिला शोधून आणा पाहू पहिल्यांदा. हे बघ, सिंधू तिच्या पायाने गेली की नाही तर तिच्याच पायाने ती चालत येईल. सिम्पल. अहो अहो असं नका बघू, असं असं कोणी वागतं का? ऐका माझं. बोललो ना मी वागतो. अहो अहो ऐका. अरे देवा काय हा असा माणूस दगड. देवा देवा लक्ष ठेवा, बघितलत ना कसा दगड कळचा माणूस येते. तकळलं यांना. आता या नाटकाची काळजी तुला रेच गणराया, मला बुद्धी दे रे गणराया. काय करू काय करू काही सुचत नाही देवा, काय करू.
जे माझ्या मनात तेच तुझ्या मनात. ए मामा, अनाउन्समेंट कर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून जलसा नाटक कंपनी प्रस्तुत करत आहे कैलासवासी राम गणेश गडकरी लिखित दोन अंकी विदाउट संगीत नाटक एकच प्याला. नेपथ्य बाबू मालवण. बाबू मालवण पीटर इंग्लंड चालते तुम्हाला? हाँ. बाबू मालवणचा काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे ठीक आहे. हां संगीत जेवढं आहे तेवढं. सी काळा श्याम. काळा श्याम पी सावळा रमाय तसं आहे काळा. ठीक ठीक मध्ये मध्ये बोललो. कळलं कळलं. माईक अब माईक चालू. हां ठीक. वेशभूषा मनीष मात्रे कलाकार. अरे बोल ना. बोल काय बोल. का काय आलं याच्यात माझं नाव कुठं आहे? नाही बघू. काय नाव पण काढून टाकलं काय? नाही बघतो ना. रोल कमी केला ठीक आहे. नाटकात नाव काढून टाकलं. अरे बघू तर बघतो ना. असेल असेल कुठेतरी. अरे हो की खरंच नाही आहे. थांब एक सेकंड. आणि भैया साहेब नागपुरे बोल्ड लेटर्स. ओके ओके काय ओके. तेवढं तरी कशाला ठेवलं. घे तू तूच वाच. काय अनाउन्समेंट करायचे तूच कर. तुमच्या मतानं काढा सगळं. बरं हॅलो. हां चालतं. बरं कलाकार घ्या. दारू सुटत नाही म्हणून दारू वाईट असं म्हणतात पण मला नाही वाटत. त्याची कारण आहेत माझ्याकडे. काय? एक, दारू पिणारा कधीच खोट बोलत नाही. हो का? कारण ठरवून खोट बोलणं हे त्याला कधी जमतच नाही. हो का? बरं. दारू पिणारा कधीच कुणाची चाडी करत नाही. कारण कधी त्याला कुणी काही सांगितलं असेल तर त्याला कधीच आठवत नाही. दारू पिणारा माणूस कधीच कुणाचा विश्वासघात करत नाही. कारण कुणी त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. कारण कुणी त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही. कारण त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवत नाही. विश्वास. अरे आपका. अरे त्याला बोल ना. हो मी बोलतो. दारू पिणाऱ्यांना चोरीचा धोका असतो म्हणे. त्याचंही उत्तर आहे माझ्याकडे. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. माझा एक मित्र होता. त्याने माझी अंगठी चोरली आणि माझ्याकडे दिली आणि मला म्हणाला ही अंगठी जपून ठेवा चोरीची आहे. हा हो. माझी अंगठी मलाच परत. हा फक्त खातोय रे. अरे नतून समोर प्रेक्षक बोलून मॉर्न वाक्य बोलून असं ते आहे म्हणून मी सांगतो तुम्ही घ्या. नाही घ्यायला काय हरकत नाही. रस्त्याने जाताना तोंडाला वास येतो ना तिथेच घोडा अडत आहे ना. त्याच्यावरही एक रामबाण उपाय आहे माझ्या. काय? बडीशेप. बर बर बायको बडीशेप घेऊन. काय 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 बडीशेप पाहिजे घ्या. अरे वेफर आणले तिने आमच्या घरात. वेफरलाही बडीशेप म्हणतात? तुमच्या बापाने आणले होते बडीशेप. वेफर मागितल्यानंतर बडीशेप कुठं आहे? नाही सगळं खाऊन संपवलंय. हे मी उधारीत आणलंय. अरे मग विकायचं काहीतरी घरातलं. काय बाकी आता तुम्ही आणि मी सगळं संपलंय. बघितलं असं गरीब होतो म्हणून घरातल्या वस्तू विकल्या आणि घरातल्या वस्तू विकल्या म्हणून गरीब झालो. जा असेल कुठेतरी शोधून आणा. सगळ्या गोष्टींवर औषध आहे याच्यावर नाही. त्यामुळे तुम्ही घ्या.
घ्या तुम्ही. माझ्याच घरात मला सांगताय प्यायला, माझीच मी घेणार. मी तिकडे पूर्ण नाट्यगृह शोधलं, तू इकडे निवांत. इथं खाण्यापिण्याचे वांदे आहेत, खाऊ दे मला. हे बघ ते सगळं सोड, आपली सिंधू पळाली ॲज युजुअल. काय? हां, त्यामुळे एक काम कर, सिंधू तू कर. आणि तू लक्षात ठेव, मगाशी लाईव्ह ऑडियन्स समोर एक तर तू डायलॉग विसरलास आणि मग ह मी बोलतो काय केलं तर खरंच मार खाशील. माझ्यावर ओरडू नको सा, कधी मला म्हणतो भगीरथ कर, कधी म्हणतो सिंधू कर. अरे काय चाललंय काय सांग ना. मला एक तर डायलॉग पाठ होत नाहीत, मी तुला आत्ताच सांगतो. हे बघ, जे मला तू सांगशील दोघांपैकी कुठला तरी एक रोल तो मी करेल, पटत असेल तर मला सांग. अरे डायरेक्टर ती जरा तरी इज्जत ठेवा रे. घे का? नाही तूच का? नको खाऊ, मी खातो. ए बाई निधी, ओ हिरोईन, तुला मी काय सांगितलेलं, बडीशेप घेऊन जा. काय घेऊन गेलीस? वेफर्स, नशीब, पिझ्झा वगैरे काय घेऊन न गेलीस? ए उगाच माझ्यावर भणकू नको, तुझा मित्र आहे ना तो प्रेम, सगळी बडीशेप खाऊन गेला. नंतर मी ताटली चकल्या ठेवल्या, त्या सुद्धा त्याने खाल्ल्या. मी वेफर्स घेतले आणि गेली. एक तर ऍडिशन करायचं, चांगलं नाटक करायचं आणि ही नाटकं असं चालणार नाही. हा अरे डायरेक्टर ती जरा तरी इज्जत ठेवा रे. बा फोटो जाऊन बसणार वाटत. रामांचा पत्ता नाही, कुठे राहिले ते? हो बराच वेळ झाला. हो मग तेच ना. मग काय ते पहा आलेच. मध्ये दोन मित्र भेटले, मग परत मी काही पॉइंट काढून आणलेले आहेत, ते मी पटकन तुमच्या समोर वाचून दाखवतो. म्हणजे पटकन ते संपेल आणि मग पटकन आपण बसायला. मग तळीराम आपल्या संस्थेचं नाव काय ठेवलं? त्याचं नाव मी ठेवलेलं आहे आर्य मदिराम मंडळ. कसं वाटलं? नाही नाही पण मी काय म्हणतो, दारू सारख्या वाईट गोष्टीला आर्य शब्द का? हा बरोबर, याच्यावरच सोल्युशन मी काढलेलं आहे. जी समजूत आपल्याला लोकांना पटवून द्यायची आहे की दारू कशी वाईट नाही आहे, त्यामुळे हे मंडळ आपण स्थापन करतोय. ठीक आहे, याच्या काही अटी आहेत. मंडळाचा प्रत्येक सभासद हा दारू पिणारा असावा. बरोबर आहे की नाही? दारू न पिणाऱ्याला घ्यायचंच नाही आपण. दुसरी गोष्ट, मी दारू पितो हे त्याने उघडपणे चार चौघात सांगावं. मी हवं मी दारू अभिमान वाटला पाहिजे त्या गोष्टीचा. तर खाण्यापिण्याची उत्तम सोय करण्यात येईल, त्याची काळजी नसावी, मांसाहाराला तर उत्तेजन नक्कीच देण्यात येईल. बरोबर बरोबर. तर आतमध्ये सगळी खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे, ज्यांना या अटी मान्य असतील त्यांनी हात वर करा. सगळ्यांनाच मान्य आहे, मग का थांब? चला पटकन आपण आता पटकन बसायला सुरुवात करू. मंडळाचं प्याला एकच प्याला पाहिजे. प्याला एक मिनिट. हॅलो कोण? राम जायला. रामलाल बोल, काय बोलतो रे? सगळे तिकडे येवचित आहे. जायला परत येतोच. रवा साऱ्या दोन दिवस झाले नाही तर लगेच कुठं परत येतोस? रामा नवऱ्या बायकोला कधीतरी एकांत दे ना. बर ठीक आहे, येतोच तर ये. ओके बाय, डोंट शाउटिंग. ओके बाय. अरे ते बघितलं काय? टेलिफोनला वायरच नाही, कनेक्शन नाही आणि फोन कसं लागला रे? बोलू तुटणी कनेक्ट जायला असेल. सिंधू, ओ सिंधू, अरे हे बघ तुझा भाव अमेरिकेला जायला लागलाय. बघ ज्याला अमरावतीला जायची त्याची लायकी नाही, न तो अमेरिकेला चाललाय. सिंधू, ए सिंधू, सिंधू. नाथ मला बोलवणं केलं. नाथ
अरे बापरे हा तर इथे, मग याचा रोल कोण करणार? अरे देवा अजून एक सिंधू आली. मामा तू इथं काय करतोय? नाथा मी अरे अर्धी सिंधू कुठून आली आता? अरे सुधाकर राव, अमेरिकेला जायचं म्हटलं भेटून तुम्हाला खरंच सांगतो काय झालं. तुम्ही फार लक्की आहे, तुम्हाला सिंधू सारखी बायको मिळाली. नाही जरा पाणी पिऊन येतो. अरे काय 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 करताय? काय झालं रे? अरे बायको म्हणजे घरामध्ये काय झालं? हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे का मंगला गवर आहे? मामा सोला बरस की बाली उमर को सलाम. अरे यातली सिंधू कोण आहे रे? मी आहे. मी आहे. मी आहे. मी 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 आहे. मी तुमची सिंधू आहे. अवरा पाच पाच मला नाही पेलवणार एकाला. ज्याला खरी कोण सिंधू? इथं सिंधू नाही, इथं सिंधू दुर्गा आहे. ज्याला सोला बरस की रे अवरी सारी कुठं भेटली तुला? बघू ज्याला यो बलोच पिस आहे. रे माझी खरी सिंधू कोण आहे? मी आहे ना. मी तुमची सिंधू आहे. एक लिमिडीच्या आतल्यामध्ये डोसक्याचं बुसकट झाले रे. मना आता घ्यावंच लागेल. तळीराम कुठं आहे? तळीराम तळीराम नाही येऊ शकत. तळीराम नाही येऊ शकत. तळीराम कारण त्याची आता एंट्री नाहीये. त्याची एंट्री नाही, मग मी एक्झिट घेत. तळीराम तळीराम अरे वा तळीराम, थँक्यू. कोयल्यातलं शाहरुख खान झालं. तळीराम कोण होतास तू? न काय झालंय तुझा? अरे कवर मेकअप केलं तू? ज्याला मेकअप केले का प्लास्टिक सर्जरी केली? नाही दुख काय चालत नाही. एक तर पीक मारलाच पाहिजे. प्याला कुठं आहे तो प्याला? एकच प्याला. तर बघा झालं. मला सांग ना रे बाबा, सिंधू कोण आहे माझी? मी आहे ना. मी मी अहो या सगळ्याच आहेत. ही सिंधूची विविध रूप आहे. ही बघा सिंधूंची विविध रूप. ती बघा पंजाबी ड्रेस मधली सिंधू. तिचं पूर्ण आयुष्य साडीत गेलं म्हणून लगेच पंजाबी ड्रेस घातला. ही बघा शाळेत चालली होती, अचानक लग्न झालं. लहानपणीच्या इच्छा लहानच राहिल्या. ही बघ टकटक सिंधू म्हणजे मॉडर्न सिंधू. ही बघ खाऊन पिऊन माजलेली सिंधू. आणि ही काय वेळ जात नाही म्हणून आली आहे. तर सुधाकरचा हा खडतर प्रवास आपण पुढील अंकात बघूया. नाही नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगल्याने सांगतो. तुम्ही जर का मांजांना बरोबर घेतलं उखाण्यात तर मी बोलणार माझी सिंधू खरी. हा मी घेऊ काय नाव मजाल कधी बोलणार ये? वेगळं आमचं कॉम्बिनेशन, वेगळं आमचं गाव. नीट आहे का? वेगळं आमचं कॉम्बिनेशन, वेगळं आमचं गाव. मी नागपूरची आणि आमचा सुधाकर राव. करेक्ट. नवऱ्याच नाव लावणार आहे. मी मी झालं. श्रावण महिन्यात पडतो पारिजातकाचा सडा. श्रावण महिन्यात पडतो पारिजातकाचा सडा. सुधाकर रावांचं नाव घेते त्यांच्या आईचा भोपळा. डोक्याची भाजी करणार ये.
कोण आहे घे नाव म्हणजे काय अरे म्हणजे काय नाव घ्याच सुधाकर त्यात काय म्हणजे यांनी 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 घेतलं घे ना नाही मला नाही येते असलं काही मग काय तो तुला आता मी घेते हा आता मी पौर्णिमेच्या रात्री वाट पाहत होते दारात पौर्णिमेच्या रात्री वाट पाहत होते दारात सुधाकर राव काय आलेच नाहीत अरे काहीतरी राहिले असं वाटत नाही तुला मंदिर लटकल्यासारखे बोलते इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कव्हर सुधाकर रावांचं नाव घेते तळीरामची लवर झालंय जागृती डिस्कवरी आहे जास्त मी घेत अजून नाही नाही म्हणजे नाव घेत मी नाव घेत 100 माझं आयुष्य झाली म्हणा 60 100 माझं आयुष्य झाली म्हणा 60 नाही या 5-5 सिंधू मला लागली माझी वाट काय चाललंय नाटकात अरे ती निधी तळीरा म्हणून आली स्टेजवर हो ना म्हणूनच त्या गीताची एंट्री कोण घेणार मी चालले गीता म्हणून आता तू गीता हो हो अरे नाही तर नाटक आणि हे बघ या बांगड्या धर हे मंगळसूत्र पण घे कारण गीता गरीब आहे ना आणि हे बघ काय आहे ना ते सोन्याचे दागिने त्यामुळे प्लीज सांभाळून ठेव मी गीताची एंट्री घेते आणि नाटक झालं पाहिजे मी गीता ह्या नाटकात एक रामलाल सोडला तर कुठला रोल कोण करतय हे सहसा कोणाला कळणार नाही उधारी उसनवारीची आता गोष्ट नाही जे काही असेल ते अगदी रोख मला खरं सांग कशासाठी परत आलीस मी फक्त तुझ्यासाठी आली आहे परत घंटा माझ्यासाठी परत आली असतीस ना तर तू गेलीच नसतीस ते नाटकाचं बघ काय झालंय कोण सिंधू आहे कोण तळीराम आहे कोण काय काहीच कळत नाही नाटकाचं चांगलं व्हावं म्हणूनच मी परत आलीये याच हेतूने मी परत आलीये उगाच खोट नको बोलूस ग खरंच तुझ्यावर विश्वास नाही राहिलाय माझा कंटाळलं अमर एकदा शेवटचा विश्वास ठेव माझ्यावर प्लीज वर्गणी जमा करायची सगळी जबाबदारी माझी आहे बघितलंस सिंधू कोण तळीराम कोण आहे जो तळीराम होता ती गीता झाली जी गीता होती ती सिंधू झाली आईला कोण काय झालंय तेच कळे असं झालंय मला पण माझं कुटुंब कुठे हा हे काय इकडे आलेच मी तळीरामांची गीता ए बाबू मालवण वेड्या निवांत पत्ते खेळताय आमचे सेटिंग वाले ते सेटिंगचं काम कोण करणार अहो काय ते तुमचं नाटक कोण सिंधू काय ते काय कळना कोण काय बोलतंय कोण काय घालतंय बरोबर बरं खेळ खेळ चला सेटिंग वालांनी पण इज्जत काढली सिंधू सिंधू एक नंबरची बिंदू आहेस रे तू जाम वाट लावलीस माझी रे मी माझ्यासाठी दारू घेऊन यायचो ती पण तू प्यायची ती जगली दारू तुम्ही प्यायचे रे प्यायचं तर प्यायचं ना घरातलं सगळं सामान विकायचं तुम्ही रावर तुम्ही बेवडे होणार होता मग सुधाकर कशाला पाहिजे होता आता मी मरत सिंधू मी आता मरत कसं वाटते आता कसं वाटते आता तरुमुळे अख्खं आयुष्य बर्बाद झालंय कसं वाटते आता अहो हे पहाडासारखं शरीर केवळ दारूमुळे 72 रोगांचा दवाखाना बनत अरे बापाकडून मुलाला आणि मुलाकडून बापाला ठार मारल्या जाते ना ती ही दारू कॉर्पोरेट लेवलचं टेन्शन कमी करते ती दारू मांजर असून वाघाचं फिलिंग देते ती दारू रिक्षा चालवताना विमानाचं सुख देणारी ती दारू अरे दारूचे दुष्परिणाम सांगताय की महत्व सांगताय चारही खंडात अनर्थ करते ना ती दारू माणसाला पोषू बनवते ती दारू नाही 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 खरंच मरतो सिंधू
मर ना पटकन, दोनों की नाटक है, मर पटकन। मैं आधी तरी बोला ही थी। मेला का? धनी! नहीं, नहीं, थामा, तुम्ही ऐसा मरू शकत नहीं। बर तुम्ही ऐसा मरू शकत नहीं। आयुष्यभर तुम्ही म्हणत होतात ना, हा कोणी दारू देता का दारू, या बेवड्याला कोणी दारू देता का दारू। आज आज हा शेवटचा एकच प्याला घ्या आणि मग मरा। घ्या धनी घ्या, घ्या घ्या घ्या, जरा भास्कर, तुला कोणी सांगितलं सिंधू व्हायला? काय करायचं होतं आणि आता काय झालंय? आणि तू काय एंट्री घेतली? अरे कुठलं नाटक आहे, काय चाललंय? अरे पण मी प्लीज, ह्यावेळेस रस्त्यावर बेदम पुदळ जाणार आपण, बाप पण हाणणार, चंद्र तर फिक्सच आहे। एक हे बघ, चूक झाली हे मान्य, पण कोणासाठी केलं? नाटकासाठीच केलं ना सगळं, तुझ्यासाठीच केलं सगळं। आम्ही जेव्हा आम्हाला समोर सिंधू गायब आहे तेव्हा आपापल्यापर्यंत सगळे सिंधू झाले। हा पांढऱ्या पायाचा संग्राम, ह्याला पण आपल्या नाटकाशी प्रेम निर्माण झालं ना, त्याला वेळेवर साडी मिळाली नाही तो हे घालून आला, सलवार कमीच घालून आला, हा त्याची जागा भरून निघावी म्हणून त्यांनी त्यांनी दिनी मिशी लावली। पोरी कधी मिशी लावतात काय? हा तुझ्या प्रेमापोटी ते करू ना परत आली, असं बोलता तुम्ही? हे बघ, जे काही केलं ते नाटकासाठी केलं, मामाला एवढं बोलायला नाही पाहिजे होत। हे बघ अमर, जे काही झालंय ना ते सगळं चुकलंय माहिती आम्हाला, पण समजून घे ना या वेळेला, नंतर सुधारू हे सगळं। हा सॉरी मामा। असू दे रे, करू ना करू ना, सगळं मिळून काहीतरी नवीन करू, चांगलं करू। तुझा बाप कुठे आहे सोमनाथ? त्याला आण, दारूपीत बसले इकडे तिकडे। नमस्कार। नमस्कार। तुमच्यापैकी अमर पाटील? हां मीच तो, बोला। नाटकाविषयी बोलायचं होतं। अरे बापरे, सॉरी सर, आम्ही आम्हाला माफ करा, म्हणजे आज आमच्या लक्षात आलेलं आहे की आम्ही नाटक करायच्या लायकीचे नाही राहिलेलं आहे, म्हणून मी माझा धंदाच बदलणार आहे, मी शेती करणार आहे साहेब। बस अहो, आम्ही परीक्षक आहोत। अरे बापरे, आलात वाटतं, मग आता काय मारताय की गोळ्याच घालताय? अहो, तुम्ही जे नवीन पद्धतीने नाटक केलं ते खूप छान झालंय, आणि मनोरंजन करताना तुम्ही समाजाला एक चांगला सामाजिक संदेश दिलाय, म्हणून आमच्या संस्थेने तुम्हाला 50 लाखांची ग्रँट दिली आहे। यांना काय झालं? सगळे गरीब घरचे आहेत, 1000 रुपयाच्या वर कधी आकडा पण ऐकला नाही त्याच्यामुळे पण। पण थँक्यू सर, तुम्ही आमच्या नाटकाला एवढी दाद दिली, धन्यवाद धन्यवाद। बरं मग तुम्ही आमच्या संस्थेत या आणि फॉर्मॅलिटीज करा आणि तुम्ही तुमचा चेक घेऊन जा। थँक्यू सर। थँक्यू 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 थँक्यू। पण एक अट आहे, हेच नाटक तुम्हाला याच पद्धतीने वेगवेगळ्या देशात करावं लागेल। नाही नाही, करू ना सर, आम्ही नक्की करू सर। धन्यवाद धन्यवाद सर। थँक्यू थँक्यू। धन्यवाद धन्यवाद। अरे उठा उठा, 50 लाख बाबा काय झालं, कुठे बाबा तुझा? बाबा गेले। शेवटी दारून इथं पण एक बळी घेतलास। Thank you.
दादा मामाच्या नाटकाला बक्षीस मिळालंय, ते विदेश दौरा करणार आहेत. काय सांगतो आईला, यांचं नाटक उधळण्यापेक्षा नाटकाला सपोर्ट केला असं तर बरं झालं असतं. मामाने सांगितल्याप्रमाणे नाटकाचा जलसा केलाच. पाटील जोमात इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारा सलाऊ आता. इश्काच्या वाऱ्यात पाटील जोमात अंगात सलगी भरली आता काहूर दोघात भीतीच्या पल्ल्याड अडगळ दारा सलाऊ आता. अशी भिंगरी वाड्यात शिरली अंगात घुमली लाजेचा आवलय आणू नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान डोक्यावर टोपीनी तोंडात पान पाटील गातो या गाण. बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या बाई वाड्यावर या वाड्यावर या.